मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पंचायत राज व्यवस्था याचा अभ्यास करणार आहोत लक्षात घ्या पंचायत राज व्यवस्था हा अतिशय महत्वाचा असा घटक आहे तर याच्यामध्ये अनेक वेळेला कशा पद्धतीचे प्रश्न पोलीस परीक्षेला किंवा सरळ सेवाना असतात हेही मी त्याबरोबर सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहायचं आहे जे विद्यार्थी चॅनेलला नवीन असतील त्यांनी नक्की करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तर करायचंच आहे पण शेअर करायला अजिबात विसरायचं नाही तर पाहूया पंचायत राज व्यवस्था इथं बघा पंचायत राज याचं दुसरं नाव आहे ग्राम व्यवस्थापन प्रशासन किंवा त्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतो तर पंचायत राज ह्याच्यातले दोन क्वेश्चन आतापर्यंत पोलीस परीक्षेला जास्त विचारले गेले ते म्हणजे पंचायत राज हे स्वप्न कुणाचं होतं तर पंचायत राज हे स्वप्न कुणाचं होतं महात्मा गांधीजींचं होतं आणि म्हणूनच महात्मा गांधीजींनी खेड्यांखेडे चला असा संदेश हे आपल्या भारतीयांना दिला होता त्यामुळे पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधीजींचं होतं मात्र स्थानिक स्वराज्य संस्था हे जे नाव आहे हे, हे ब्रिटिशकालीन नाव आहे ते पंचायत राज व्यवस्था ठेवण्याचं कुणी काम केलं तर पंडित नेहरूंनी या स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा ग्राम व्यवस्थापन प्रशासनाला पंचायत राज व्यवस्था असं नाव सुचवलेलं होतं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या लक्ष ठेवायच्या आहेत तर पंचायत राज व्यवस्थेची जडणघडण ही भारतामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर झालेली नाही तर ब्रिटिश कालीन सुद्धा स्वातंत्र्य पूर्व भारतामध्ये जे पंचायत कायदे केले गेले तेही बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण भारताला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरची जी पंचायत राज व्यवस्थेची घडामोड आहे ती पाहणार आहोत त्याआधी आपल्याला काही महत्वाचे पॉइंट ज्याच्यावर पोलिस सारख्या एक्झामला अनेक वेळेला प्रश्न विचारले गेले ते पॉइंट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून आत्ता आपण इथं पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज व्यवस्था आणि त्याच्यामध्ये नक्की कोणते कायदे किंवा कोणते आयोग त्याच्याशी रिलेटेड होते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते बघणार आहोत तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लक्षात घ्या कायदे येतात ते म्हणजे एक येतो चार्टर्ड ऍक्ट त्यानंतर हा म्युन्सिपल कायदा आहे त्याच्यानंतर दु जसं रॉयल विकेंद्रीकरण आयोग आहे किंवा त्याला रॉयल कमिशन असं म्हणतात शिवाय हा जो आहे बॉम्बे व्हिलेज ॲक्ट हे जे आहे हे सर्व स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित कायदे किंवा आयोग आहेत लक्षात काय ठेवायचं चार्टर्ड ॲक्ट किती सालचा सतराशे त्र्याण्णवचा म्युन्सिपल कायदा त्याचे म्युनिसिपल कायद्याच्या दोन तारखा येतात त्याही मी तुम्हाला सांग सम समजवणार आहे तर खालीलपैकी कोणता कायदा हा स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राजव्यवस्थेशी संबंधित आहे सरळ सेवा एक्झाम्सनं विचारू शकतात त्यामुळे ते आपल्याला माहीत पाहिजे एक म्हणजे काय येणार चार्टर्ड ऍक्ट सतराशे त्र्याण्णवचा दुसरा म्हणजे म्युनिसिपल कायदा तिसरा म्हणजे हा विकेंद्रीकरण रॉयल विकेंद्रीकरण आयोग किंवा रॉयल कमिशन आणि त्यानंतर बॉम्बे व्हिलेज ऍक्ट आणि एकोणीसशे पस्तीसचा चा जो भारत विषय कायदा आहे तोही पंचायत राज व्यवस्थेशी रिलेटेड येतो तर याच्यामध्ये हे कायदे काय आहेत स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत तर ह्याच्यातले महत्वाचे काय आहेत आणि पोलीस सारख्या परीक्षांना कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत हे माहिती बघता बघता आपण बघूया तर बघा सतराशे त्र्याण्णव हे मी कालानुक्रमे लिहिले माझं हे झालं की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आताही काढून घ्या वहीमध्ये हे नोट्स असणं गरजेचं आहे कालानुक्रमे जर तुम्ही कुठलीही गोष्ट शिकलात तर तुम्हाला सणावळी लक्षात ठेवायला अजिबात अवघड जात नाही तर सतराशे त्र्याण्णव ला चार्टर्ड ऍक्ट संमत झाला आता हा चार्टर ऍक्ट भरपूर आहेत बघा इंग्रजांचे चार्टर्ड ऍक्ट मग ते चार्टर ऍक्ट हा कशाशी संबंधित आहे तर सतराशे त्र्याण्णवचा जो चार्टर ऍक्ट आहे तो पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठे तर मुंबई मद्रास आणि बंगाल येथे पालिका संस्थांची स्थापना या चार्टर ऍक्ट नंतर अंतर्गत झालेली म्हणजे मुंबई मद्रास लक्षात घ्या भारताचं हेच काळाची एवढंच म्हणजे हा पश्चिम किनारा आणि हा पूर्व किनारा याच्यामध्ये मुंबई इथं आहे महाराष्ट्रामध्ये मद्रास इथं आहे आणि बंगाल इथं आहे मग ह्या ठिकाणी मुंबई मद्रास आणि बंगाल या ठिकाणी पालिका स्थापना झाली ती चार्टर्ड ऍक्ट नुसार सतराशे त्र्याण्णव मध्ये पालिका हे जे हे हे नाव आहे हेच नाव तळागाळातील संस्था ह्या पंचायत राज व्यवस्थेची नक्की गरज काय आहे ते तळागाळातील म्हणजे गाव सुधारलं तर शहर सुधर तालुका सुधरेल तालुका सुधारला तर शहर सुधरेल शहर सुधारलं तर राज्य सुधरेल आणि राज्य सुधारलं तर देश सुधरेल म्हणजे देशाची जर प्रगती व्हायची असेल तर गावापासून विकास केला पाहिजे या दृष्टिकोनातून पंचायत राज व्यवस्था हा घटकाची मांडणी केली गेली रचना केली गेली तर त्याच्याशी संबंधित ब्रिटिशकालीन पहिला कायदा होता सतराशे त्र्याण्णवचा चार्टर्ड ऍक्ट आणि या चार्टर्ड ऍक्ट नुसार मुंबई मद्रास आणि बंगाल येथे पालिका संस्थांची स्थापना केली पुढचा आहे अठराशे बेचाळीस बंगाल प्रांतात म्हणजे इथं बंगाल प्रांतात पहिल्यांदा आता आपण पश्चिम बंगाल म्हणतो तर पूर्वी काय म्हणायचे नुसतं बंगाल म्हणायचे तर बंगाल प्रांतात पहिल्यांदा म्युन्सिपल कायदा संमत झाला म्युन्सिपल कायदा हा फक्त सुरुवातीला लक्षात घ्या अठराशे बेचाळीस मध्ये फक्त बंगाल पुरता मर्यादित होता परंतु संपूर्ण भारतासाठी संबंधित म्युन्सिपल कायदा आहे तो अठराशे पन्नास मध्ये झाला म्हणजे सुरुवातीला चौदाशे बेचाळीस मध्ये हा कायदा म्युनिसिपल कायदा हा फक्त बंगालशी संबंधित होता आणि अठराशे पन्नास मध्ये तो संपूर्ण भारतासाठी लागू झाला तर हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारतात की संपूर्ण भारतासाठी म्युन्सिपल कायदा कधी लागू झाला तर अठराशे पन्नास विद्यार्थ्यांचा अठराशे बेचाळीस आणि पन्नास ह्याच्यामध्ये घोटाळा होतो कारण विद्यार्थी बंगालमध्ये लागू झाला का भारतामध्ये लागू झाला हे गडबडीने वाचत नाहीत तर लागू झाला म्युनिसिपल कायदा अठराशे बेचाळीसमध्ये बरोबर आहे परंतु तो फक्त बंगालसाठी लागू झाला होता संपूर्ण भारतासाठी नाही संपूर्ण भारतासाठी अठराशे पन्नास मध्ये म्युनिसिपल कायदा लागू झालेला होता त्यानंतर इथं हे महत्वाचं आहे हे जे अठराशे सत्तर आणि अठराशे ब्याऐंशी आहे हे साल पोलीस परीक्षेला विचारले गेली आहेत अठराशे सत्तर मध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा स्थानिक पात पातळीवरचं जे प्रशासन आहे त्याला जर आर्थिक सहाय्य मिळालं तरच त्यांची प्रगती होऊ शकते गावाची वगैरे हे लक्षात घेऊन आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत मांडला लॉर्ड मेयोने आणि त्याने तो कधी मांडला होता अठराशे सत्तर मध्ये मांडलेला होता तर हा आर्थिक विकेंद्रीकरणाच्या सिद्धांताचा उद्देश काय होता की ज्या ग्राम प्रशासन आहे जे स्थानिक पातळीवर आहे त्यांना आर्थिक सहाय्य मिळवणे मिळवून मिलून देणे आणि त्यांचा विकास करणे आणि म्हणूनच आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं कुणाला म्हणतात लॉर्ड मेयो याला म्हणतात पुढचं बघा अठराशे ब्याऐंशी हे अतिशय महत्वाचं आहे अठराशे ब्याऐंशीला ला स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत झाला आणि तो कायदा लॉर्ड रिपन याने संमत केला याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना फार मोठं महत्व प्राप्त झालं आणि म्हणूनच स्थानिक, स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा पितामह असं लॉर्ड रिपन याला म्हणतात हा प्रश्न म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा स्थान जनक किंवा पितामह कोणाला म्हणतात हा प्रश्न कितीतरी तरी वेळा पोलीस परीक्षेला येऊन गेलाय तुम्ही जुने पेपर जर बघत असाल तर त्याच्याकडे लक्ष द्या त्यामुळे हे दोन पॉईंट हे अजिबातच विसरायचे नाहीत कुठले अठराशे सत्तरचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत किंवा आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत म्हणणारा कोण लॉर्ड मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कुणाला म्हणतात लॉर्ड मेयोला म्हणतात त्यानंतर अठराशे ब्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत करणारा कोण लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह कुणाला म्हणतात तर लॉर्ड रिपन हेच लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा एकोणीसशे सात एकोणीसशे सात ला हब हाऊस हे जे होते काय त्यांचं नाव आहे हब हाऊस हे जे हब हाऊस होते त्यांनी रॉयल विकेंद्रीकरण आयोग मांडला रॉयल विकेंद्रीकरण आयोग स्थानिक स्वराज्य संस्था ज्या गाव पातळीवरील आहेत त्या गाव पातळीवरील ज्या स्थानिक सा, स्वराज्य संस्था आहेत तिथं लोकनियुक्त लोक असावेत लोक यासाठी प्राधान्य ह्यातला महत्वाचा शब्द काय लोकनियुक्त असावा जो कोण प्रतिनिधी असेल तिथला तो लोकांनी नियुक्त केलेला असावा ज्याच्यामध्ये लोकांचं मत विचारात घेतलं जावं असं मत कुणाचं होतं रॉयल विकेंद्रीकरण आयोग आणि हा रॉयल विकेंद्रीकरण आयोग एकोणीशे सात ला हबौस यांनी मांडला होता आणि याच्यासाठी जे कमिशन नेमलं गेलं होतं त्या कमिशनचं नाव होतं रॉयल कमिशन आणि या रॉयल कमिशनने एकोणीशे नऊ मध्ये कधी एकोणीशे नऊ मध्ये ब्रिटिश सरकारला कशा पद्धतीने लोकनियुक्त प्रतिनिधी असावा गाव पातळीवर हे दाखवणारा एक अहवाल ब्रिटिशांना सादर केला होता एकोणीसशे नऊ ला याच्यानुसारच एकोणीसशे तेहतीस ला बॉम्बे व्हिलेज ऍक्ट संमत झाला आणि गावातील स्थानिक प्रशासनाला इथं काय करण्यात आलं प्राधान्य देण्यात आलं हे करण्यामागचा उद्देश हा होता की गावातील अडचणी हे गावातीलच लोक ओळखू शकतात गावाच्या बाहेरचे लोक गावातल्या विशिष्ट गावातील अडचणी ओळखू शकणार नाहीत यासाठी गावातील अडचणी जर सोडवल्या तरच गावाचा विकास होईल आणि म्हणूनच गावातील स्थानिक प्रशासनाला प्राधान्य देण्यासाठी एक ऍक्ट निर्माण केला गेला एकोणीसशे तेहतीसला ला त्यालाच म्हणतात बॉम्बे व्हिलेज ऍक्ट समजलं त्यानंतर हे सर्व ज्या चालू घडामोडी होत होत्या कधी अगदी सतराशे त्र्याण्णव पासून हे जे चाललेले एकोणीशे तेहतीस पर्यंत या सर्वांवर सर्वाधिक विचार करणारा आणि गाव पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास व्हावा याच्यासाठी विचार केला गेला तो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यांवर आणि म्हणून एकोणीसशे पस्तीसचा जो भारतविषयक कायदा होता त्याच्यामध्ये गाव पातळीवरील ज्या संस्था आहेत कार्य करणाऱ्या स्थानिक संस्था त्यांच्या विकासास खऱ्या अर्थाने प्राधान्य एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने मिळालं होतं तर बानू पोलीस परीक्षेसाठी यातलं काय या लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा बघा धावतं पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधीजींच पंचायत राज हे नाव देणारे पंडित नेहरू त्यानंतर सुरुवातीला कोणत्या ऍक्टद्वारे मुंबई मद्रास बंगाल येथे पालिका संस्थांची स्थापना झाली तर सतराशे त्र्याण्णवचा चार्टर ऍक्ट हम्म स्वातंत्र्यपूर्व काळातलं हम्म त्यानंतर पहिला म्युनिसिपल कायदा कुठे समज झाला बंगालमध्ये आणि संपूर्ण भारतासाठी कधी लागू झाला अठराशे पन्नास मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत मांडणारा कोण मेयो हा सिद्धांत त्याने कधी मांडला अठराशे सत्तर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थांचा पितामह कोण लॉर्ड रिपन याने काय केलं स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला आणि कधी केला अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यानंतर रॉयल विकेंद्रीकरणचा आयोग मांडणारा कोण हॉब हाऊस आणि यांनी त्यासाठी जे नेमलेलं कमिशन होतं ते कोणतं कमिशन रॉयल कमिशन आणि हे कधी मांडलं गेलं एकोणीसशे सातला ला एकोणीसशे सात ला रॉयल हे जे नेमलं गेलो त्यांनी आपला अहवाल ब्रिटिशांना कधी सादर केला एकोणीसशे नऊ ला आणि बॉम्बे व्हिलेज ऍक्ट ज्याच्यामध्ये गावातील स्थानिक प्रशासनाला प्राधान्य देण्यात आलं तो बॉम्बे व्हिलेज ऍक्ट कधी संमत झाला एकोणीसशे तेहतीस आणि या सर्वांवर सर्वाधिक खऱ्या अर्थाने विचार करणारा कायदा कुठला होता एकोणीसशे पस्तीस चा कायदा ही झाली स्वातंत्र्य पूर्व काळातील भारतातील पंचायत राज व्यवस्थेची जडणघडण पंचायत सर्वाधिक महत्वाचा याच्यासाठी म्हणतो कारण ग्रामपंचायत हा अतिशय निम्म पातळीवरील पाया घटक बोलला जातो म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचा पाया घटक कोणता हा प्रश्न पोलीस परीक्षेला कितीतरी वेळा येऊन गेलाय तर पंचायत राज व्यवस्थेचा पाया घटक कुठला आहे ग्रामपंचायत त्याची सविस्तर आणि शॉर्टकट माहिती आपण बघणार आहोत तर पंचायत राज व्यवस्थेचा गाव पातळीवरील किंवा स्तरावरील तिसऱ्या पातळीवरील पाया घटक कोण आहे ग्रामपंचायत आहे आता या ग्रामपंचायतीच्या स्थापनेचं राज्यघटनेतील कलमही अनेक वेळेला पोलीस परीक्षेला विचारलं जातं जसं राज्यघटनेतील कलम चाळीस नुसार ग्रामपंचायतीची स्थापना झाली तर अधिनियमातील कलम पाच नुसार ग्रामपंचायतीची स्थापना झाली ग्रामपंचायतीशी संबंधित अधिनियम आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न आणि हा अधिनियम महाराष्ट्र मध्ये लागू झाला एक जून एकोणीसशे एकोणसाठला ला महाराष्ट्र मध्ये लागू झाला तसेच ह्या ह्या नियमानुसार जी विशिष्ट लोकसंख्या ठरवली गेली ती गावाची लोकसंख्या म्हणजे किमान ग्रामपंचायत जर स्थापन व्हायची असेल तर कमीत कमी, कमी गावाची लोकसंख्या ही सहाशे असावी लागते आणि जर सहाशे पेक्षा सुद्धा जर कमी लोकसंख्या असेल तर ग्रुप गु, गु, किंवा गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते म्हणजे सहाशे पेक्षा जास्त लोकसंख्या असावी म्हणजे सहाशे तरी निदान लोकसंख्या असावी लागते तर एक ग्रामपंचायत स्थापन होते आणि जर सहाशे पेक्षा कमी असेल तर ग्रुप किंवा गट ग्रामपंचायत स्थापन होते मात्र हाच क्रायटेरिया डोंगरी भागासाठी वेगळा आहे डोंगरी भागासाठी किमान तीनशे गावाची लोकसंख्या असावी लागते आणि जर तीनशे म्हणजे डोंगरी भागामध्ये तीनशे तीन ते पंधराशे लोकसंख्या असेल तर सदस्य संख्या असते सात आता ग्रामपंचायतीमध्ये हाही प्रश्न पोलीस परीक्षेला कितीतरी वेळा विचारलाय की ग्रामपंचायतीची सदस्य, सदस्य संख्या किती असते तर ती असते सात ते सतरा सदस्य संख्या असते आणि गावाचे जे सदस्य असतात त्यांनाच पंच असं म्हटलं जातं तर गावाचे जे पदाधिकारी असतात त्यांना सरपंच आणि उपसरपंच असं संबोधलं जातं याच्यामध्ये लक्षात ठेवा ही जी जे वयपात्रता आहे आता वयपात्रतेमध्ये दोन गोष्टी येतात एक म्हणजे मतदार जो मतदान करणार आहे त्याची वयपात्रता मग जे व्यक्ती गावामध्ये जर ग्रामपंचायतीचं निवडणूक असेल किंवा इतर कुठल्याही पद्धतीची निवडणूक असेल तर ज्या व्यक्तीचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे ती मतदान करू शकते त्यालाच मतदार असं म्हणतात आणि मतदाराची वयपात्रता काय ग्रामपंचायतीसाठी अठरा वर्ष पूर्ण आणि जे ग्रामपंचायतीचे उमेदवार म्हणजे निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आहे एकवीस वर्ष पूर्ण हाही प्रश्न पोलीस परीक्षेला विचारला गेला आहे तर निवडणूक पद्धत असते प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धत वापरली जाते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मतदान पद्ध पद्धत याच्यामध्ये फरक आहे प्रत्यक्षामध्ये जे म्हणजे काय तर ज्या निवडणूक पद्धतीमध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग असतो मतदानासाठीचा त्याला प्रत्यक्ष निवडणूक पद्धत असं म्हणतात प्रौढ याचा अर्थ म्हातारे असं घ्यायचा नाही तर प्रौढ याचा अर्थ जे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत असे सर्व लोक प्रौढ मध्ये गणले जातात मतदान निवडणूक पद्धतीमध्ये त्यामुळं प्रौढ गुप्त म्हणजे आपण जे मतदान करतो ते कुणाला सांगावं असं कोणत्याही पद्धतीचं कंपल्शन नसतं गुप्तता पाळली जाते आणि म्हणूनच प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धत असं म्हटलं जातं ग्रामपंचायतीचा कार्यकाल पाच वर्षाचा आहे याच्यामधले लक्षात जर तुम्ही घेतलं तर पाच ते सहा प्रश्न पोलीस परीक्षेला येऊन गेलेत जसं बघा गा, गाव पातळीवरील सॉरी पंचायत राज व्यवस्थेमधील पाया घटक कशाला संबोधले जाते तर ग्रामपंचायतीला दुसरा प्रश्न ग्राम राज्य घटनेतील कोणते कलम ग्रामपंचायतीशी संबंधित आहे किंवा कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना झाली तर कलम चाळीस ह्याच्यामध्ये दोन कलम येतात एक राज्यघटनेतील आणि एक अधिनियमातील अधिनियम कल अधिनियमातील कलम पाच आणि राज्यघटनेतील कलम चाळीस त्यानंतर स किमान लोकसंख्येची मर्यादा किती आहे तर सहाशे कि डोंगरीसाठी किती आहे डोंगरी भागासाठी तर तीनशे आणि सदस्य संख्या किती तर सात ते सतरा मतदान पद्धत कोणती प्रौढ गुप्त व गु, प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धत व उमेदवाराची वयपात्रता परीक्षेला विचारलेली आहे एकवीस वर्ष किंवा ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती तर पाच वर्ष हा आणखी पुढे सहा वर्ष वाढवला जाऊ शकतो काही कारणांमुळे तर एकूण जर वाढवायचं असेल तर एकूण ग्रामपंचायतीचा कार्यकाल साडेपाच वर्ष होऊ शकतो त्याच्यासाठी वेगळे नियम आहेत तर ही झाली ग्रामपंचायतीची बेसिक माहिती अधिकारी असतात सरपंच व उपसरपंच गावाचा वास्तव कार्यकारी प्रमुख असं सरपंचांना म्हणतात का काय म्हणतात वास्तव कार्यकारी प्रमुख सरपंचांची वयपात्रता अर्थातच गाव ग्राव गावाशी संबंधित जे उमेदवार असतात म्हणजे ग्रामपंचायतीशी रिलेटेड त्या सर्व उमेदवारांची वयपात्रता असते एकवीस वर्षे पूर्ण त्यामुळे सरपंचांचीही वयपात्रता एकवीस वर्ष पूर्ण असते मात्र सरपंचांना शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता आहे म्हणजे शिक्षणाची अट आहे सरपंच हा सातवी पास असावा अशी अट आहे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा नियम लागू करण्यात आला आहे सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सरपंचांची निवड उपसरपंच नाही सरपंचांची निवड ही थेट जनतेतून तीन जुलै दोन हजार सतरा तीन जुलै दोन हजार सतरा पासून सरपंचांची निवड ही थेट जनतेतून होऊ लागली आणि हा निर्णय घेण्यासाठी जी समिती नेमली गेली त्यालाच सुधीर ठाकरे समिती असं म्हणतात म्हणजे सुधीर ठाकरे समिती ही सरपंचांची निवड ही थेट जनतेतून व्हावी याच्याशी संबंधित असणारी समिती आहे त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे बघणं गरजेचं आहे ते म्हणजे मदेशानुसार राखीव ठेवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला असतो सरपंच पद हे काय रोटेशन नुसार राखीव ठेवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला असतो आणि सरपंच हा ग्रामपंचायत व पंचायत समिती यांमधील दुवा संबोधला जातो कारण गावाशी संबंधित जे प्रॉब्लेम असतील किंवा ग्रामपंचायतीमधील ज्या सोयी सुविधा आवश्यक असतील त्या सर्वांची मंजुरीसाठी पंचायत समितीकडे जातात आणि त्याच्यामुळे सरपंच गाव पातळीवरील आणि पंचायत समितीवरील मधील दोन्ही गोष्टींचा समन्वय ठेवून गावासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा करत असतो आणि म्हणूनच ग्रामपंचायत व पंचायत पंचायद समितीमधील सरपंचाला म्हणतात उपसरपंच हे हा एक आहे की उपसरपंच पद हे राखीव नसतं उपसरपंचांची निवड ही प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने होत नाही सरपंचांची निवड ही प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने होते आत्ता सांगितलं की थेट जनतेतून होते आणि ज्याच्यामध्ये ज्या निवडणूक पद्धतीमध्ये थेट जनतेचा सहभाग असतो त्याला प्रत्यक्ष निवडणूक पद्धत असं म्हणतात सरपंच हे प्रत्यक्ष जनतेतून निवडून येतात त्यामुळे ते त्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानातून होते आणि हा निर्णय तीन जुलै दोन हजार सतरा ला घेतला गेला मात्र उपसरपंच हे उपसरपंचांची निवड ही थेट जनतेतून होत नाही तर ते आधी जे गावातले निवडून आलेले सदस्य असतात ग्रामपंचायतीशी संबंधित त्या सदस्यातूनच सदस्यांचं मतदान घेतलं जातं आणि त्या सदस्यातूनच एकाची निवड उपसरपंच म्हणून केली जाते आणि म्हणून सरपंचांची निवड ही थेट जनतेत सॉरी उपसरपंचांची निवड ही थेट जनतेतून होत नाही कारण उपसरपंच हे जे निवडून आलेले सदस्य असतात त्यांच्यामधून निवडले जातात आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे महत्वाचं राजीनाम्याविषयक अनेक वेळेला विचारलं जात महत्वाचं पॉइंट म्हणजे काय राजीनाम्याचा सरपंच हे राजीनामा पंचायत समितीच्या सभापतींकडे देतात आणि सदस्य व उपसरपंच हे राजीनामा सरपंचांकडे देतात आता ह्याच्यामधलं महत्वाचं आहे ते सरपंचांची कार्य तर सरपंचांच्या कार्यामध्ये सभा व ग्रामसभा बोलवणे शिवाय जे गावामध्ये जे ठराव आहेत निर्णय आहेत त्यांची अंमलबजावणी अधिकारी व नोकर वर्ग यांच्यावर नियंत्रण ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णायक मत देण्याचा अधिकार हा निर्णायक मत देण्याचा अधिकार उपसरपंचांची निवड होते त्यावेळेला होतो जर समजा सदस्यांची मतं समसमान पडत असतील तर अशा वेळेला निर्णायक मत देण्याचा अधिकार म्हणजे उपसरपंचांच्या निवडीच्या वेळेला जर सदस्यांची ही समसमान पडली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सरपंचांना असतो हे लक्षात ठेवायचं उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ निर्णय पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा नुसार हा निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंचांना मिळालेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा याच्या आधी निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंचांना नव्हता तर सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार उच्च न्यायालय खंड खंडपीठाचा जो निर्णय आहे पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा त्याच्यानुसार निर्णायक मत देण्याचा अधिकार मिळाला आणि तेव्हापासून जर उपसरपंचांची निवड असेल किंवा विशिष्ट ठराव असतील आणि सदस्यांची मतं जर समान पडत असतील तर अशा वेळेला निर्णायक मत देण्याचा अधिकार कुणाला असतो सरपंचांना असतो आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अविश्वास ठराव त्याच्यामुळे अविश्वास ठराव हा सरपंचांवर मांडला जातो आणि जर अविश्वास ठराव मांडायचा असेल तर त्याची पूर्व सूचना ही तहसीलदारांना द्यावी लागते ह्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत अविश्वास ठराव मांडायचा असेल तर ती पूर्व सूचना तहसीलदारांना द्यावी लागते आणि अविश्वास ठराव झाल्यानंतर अविश्वास ठराव झाला आहे हे सांगण्यासाठी जी विशेष सभा बोलवली जाते ती विशेष सभा बोलवण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असतात म्हणजे अविश्वास ठरावाशी संबंधित प्रशासनाचे दोन व्यक्ती महत्वाचे असतात एक म्हणजे तहसीलदार आणि दुसरे म्हणजे जिल्हाधिकारी म्हणजे अविश्वास ठरावाची पूर्वसूचना तहसीलदारांना द्यावी लागते आणि ज्या वेळेला संमत होतो त्यावेळेला जी विशेष सभा बोलवली जाते त्या विशेष सभा बोलवण्याचे अधिकार कुणाला असतात जिल्हाधिकाऱ्यांना असतात आता अविश्वास ठराव असंच मांडू शकत नाही तर अविश्वास ठराव हा ज्या वेळेला ग्रामपंचायतीमध्ये सर विशिष्ट कालावधी आहे त्याच्यानुसार तुम्ही दोन वर्ष म्हणजे कधी पदभारापासून दोन वर्षाच्या आत तुम्ही अविश्वास ठराव मांडू शकता तसेच त्यांचा काला पदभाराचा जो म्हणजे कालावधी संपण्याच्या आधी सहा महिने तुम्ही अविश्वास ठराव मांडू शकता जर अविश्वास ठराव संमत झाला नाही तर जेव्हा संमत होत नाही तिथून पुढे दोन वर्ष तुम्हाला अविश्वास ठराव मांडता येत नाही याच्यामध्ये जे कोरम असत किंवा जे बहुमत असतं त्याच्यामध्ये बहुमत जर अविश्वास ठराव मांडायचा असेल तर दोन तृतीयांश बहुमत असणे आवश्यक असते आणि जर अविश्वास ठराव संमत व्हायचा असेल तर तीन चतुर्थांश म्हणजेच पंचाहत्तर टक्के बहुमत असणे आवश्यक असते या गोष्टी लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने आपण सरपंच आणि उपसरपंच ह्या गोष्टी सरपंचांविषयी महत्वाचे पॉइंट बघितलेले आहेत याच्यामध्ये तीन जुलै दोन हजार सतरा थेट जनतेतून निवडणूक ही अलीकडची चालू घडामोड त्याच्याशी संबंधित सुधीर ठाकरे समिती लक्षात ठेवायची आहे शिवाय उपसरपंच पद हे राखीव नाही हेही महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे अविश्वास ठरावामध्ये ज्या अविश्वास ठराव जे सांग अविश्वास ठरावाची पूर्व सूचना ही तहसीलदारांना द्यावी लागते तर अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर जी विशेष सभा बोलवली जाते त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात त्यानंतर हेही महत्वाचे पॉइंट आहेत सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो आणि राजीनामा सरपंच पंचायत समिती सभापतींकडे देतात तर सदस्य आणि उपसरपंच हे सरपंचांकडे राजीनामा देतात अशा पद्धतीने हे जे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत त्यांची माहिती ही पोलीस भरतीसाठी सफिशियंट आहे ठीक कार्य करणारा आणि शासनाकडून आलेला प्रशासनाचा प्रमुख असतो तो असतो ग्रामसेवक त्या ग्रामसेवकाची माहिती आपण बघूया या ग्रामसेवका ग्रामसेवकाची जी नेमणूक आहे ती जिल्हा परिषदेकडून होत असते जिल्हा परिषदेतील जे प्रशासनाचे सर्वोच्च अधिकारी असतात सीईओ ज्यांना चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हणतात किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणतात त्यांच्याक कड़, त्यांच्याकडे त्या ग्रामसेवकाची नेमणूक बदली बढती या सर्वाचे अधिकारी अस अधिकार असतात तर आतापर्यंत पोलीस परीक्षेला जास्त विचारले गेले ते Uh, ग्रामसेवक हा कोणत्या खात्याचा सेवक असतो तर ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा लक्षात काय ठेवायचं जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा वर्ग तीनचा सेवक असतो कोण ग्रामसेवक आणि त्याचे जे वेतन असतं ते वेतन जिल्हा निधीतून मिळतं ग्रामसेवकालाच ग्रामपंचायतीचा सचिव किंवा चिटणीस असं म्हणतात आणि तो लोकनियुक्त नसतो तो शासनाकडून आलेला आणि ग्रामपंचायतीसाठी काम करणारा शासन नियुक्त एक गावासाठी काम करणारा अधिकारी असतो आणि ह्याची नेमणूक बदली बढतीचे अधिकार सीईओ ना चीक्युटिव्ह ऑफिसर ना असतात त्यांनाच मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणतात तर हे जिल्हा परिषदेचे असतात ग्रामसेवकावर जवळचे किंवा नजीकचे नियंत्रण बी डीओचे असते बी म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा गटविकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण गटविकास अधिकाऱ्याचे असते तर सर्वोच्च नियंत्रण जिल्हा परिषदेतील जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेतील सीईओ किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असते आता ह्या ग्रामसेवकाची महत्वाचे कार्य जे जे कार्य खूप वेळेला पोलीस परीक्षेला विचारलं गेलंय ते म्हणजे हे पहिलं जसं जन्म मृत्यू विवाह यांची नोंद ठेवणे हे कार्य कोणाचे तर जन्म मृत्यू विवाह यांची नोंद ठेवणे हे कार्य ग्रामसेवकाचं असतं ही जी सर्व कार्य लिहिलेली आहेत ती कार्य ग्रामसेवकाची आहेत शिवाय घरपट्टी पाणीपट्टी यांसारखे वेगवेगळे वेग जे कर आहेत ते वसूल करण्याचे कार्य सुद्धा ग्रामसेव ग्रामसेवकाचं आहे तसेच ग्रामसभांना उपस्थित राहायचं आणि ग्रामसभेमध्ये नक्की काय घडलं याचा सर्व लेखी जोखी अहवाल ठेवणे यालाच इतिवृत्त लिहिणे असं म्हणतात ते इतिवृत्त लिहिण्याचे कार्य सुद्धा कुणाचं असतं ग्रामसेवकाचं असतं तर ग्रामनिधी जो ग्रावाचा गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अडीचशेच्या वर कर गावातील वेगवेगळ्या कामांमधून लोकांकडून वसूल केले जातात त्याला ग्रामनिधी असं म्हणतात आणि या ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळण्याचं कार्य सुद्धा ग्रामसेवकाचं असतं शिवाय ग्रामपंचायतीचे जे निर्णय आहेत त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं सुद्धा कार्य ग्रामसेवकाचं असतं अशा पद्धतीने ग्रामसेवक हा प्रशासनाकडून आलेला आणि गावासाठी कार्य करणारा एक माणूस असतो हे आपण पाहिलं आतापर्यंत ग्रामसभांना सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात त्याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे सक्तीच्या ग्रामसभा आपण बोलू शकतो त्याला तर ग्रामसभा घेणे अनिवार्य असणे गरजेचेच आहे तर असं अनिवार्य ग्रामसभा ह्या वर्षातून चार घेतल्या जातात त्याच्यामध्ये एक मेला म्हणजे महाराष्ट्र दिना दिवशी ग्रामसभा घ्यावी लागते त्यानंतर पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनादिवशी दोन ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी सुद्धा ह्याविषयी विचारलं जातं पोलीस परीक्षेला या आधीही प्रश्न येऊन गेलाय आणि अशा पद्धतीने अनिवार्य ग्रामसभा अनिवार्य किती वेळा असतात तर एकूण चार वेळा ग्रामसभा अनिवार्य असतात आणि त्याच्यामधलं हा जो निर्णय आहे की ह्या चार वेळा ग्रामसभा घेणं हे बंधनकारकच आहे हा निर्णय चार ऑगस्ट दोन हजार बाराला घेतला गेला ग्रामसभेला घटनात्मक दर्जा त्र्याहत्तरावया घटना दृष्टीनुसार मिळाला हाही प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय कि ग्रामसभेला दर्जा हा त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीनुसार येऊन गेला आणि ही त्र्याहत्तराव्या घटनादृष्टी एकोणीशे त्र्याण्णव मध्ये झालेली होती या ग्रामसभा ज्या असतात या ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच असतात मात्र जर सरपंच अनुपस्थित असतील तर उपसरपंच असतात आणि जर उपसरपंच ही अनुपस्थित असतील तर जे सदस्य असतात त्या सदस्यांपैकी जे ज्येष्ठ सदस्य असतात ते ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवतात मात्र एक अशी ग्रामसभा असते ज्याला सरपंच उपस्थित असणे गरजेचेच असते म्हणजे ज्या वेळेला ग्रामसभेची स्थापना होते त्यावेळेला पहिली जी ग्रामसभा होते त्या पहिल्या ग्रामसभेला सरपंच हेच ग्रामसभेचे अध्यक्ष असतात इतर कोणी त्यावेळेला भूषवू शकत नाही मात्र इतर ज्या वेळेला ग्रामसभा असतात त्यावेळेला सरपंचांच्या अनुपस्थित उपसरपंच आणि उपसरपंचांच्या अनुपस्थित सदस्यांपैकी एखादा ज्येष्ठ सदस्य ग्रामसभेचं अध्यक्षस्थान भूषवू शकतो ह्या ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी मतदारांचा एक गावातील लोकांचा एक कोरम निश्चित केलेला आहे शासनाने तो आहे पंधरा टक्के मिनिमम पंधरा टक्के लोक म्हणजे मतदार यादीमध्ये जेवढ्या लोकांची नावं आहेत तेवढ्या लोकांपैकी मिनिमम पंधरा टक्के लोक तरी ग्रामसभेला उपस्थित राहिले पाहिजे तरच ग्रामसभेचा कोरम पूर्ण, पूर्ण होतो त्यानंतर महत्वाचं म्हणजे आर्थिक वर्षात सुरुवात झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत पहिली ग्रामसभा घेणे बंधनकारक असते योग्य अयोग्य विधानासाठी हे विचारतात त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे काय लक्षात ठेवायचं आर्थिक वर्षास सुरुवात झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत पहिली ग्रामसभा घेणे बंधनकारक असते <coughs> आणि हे जे सर्व आहे आपण मगासपासून ग्राम पंचायतीची बेसिक माहिती बघितली त्यानंतर ग्रामसभेचे जे पदाधिकारी असतात सरपंच उपसरपंच यांची माहिती बघितली ग्रामपंचायतीसाठी शासनाकडून नियुक्त एक व्यक्ती असते ग्रामसेवक त्याची माहिती बघितली आणि हे सर्व जर ग्रामपंचायतीचे योग्य कारभार नीट नसेल तर ग्रामसभा ही विस ग्रामपंचायत ग्रामसभा नाही ग्रामपंचायत ही विसर्जित करण्याचा सर्वोच्च अधिकार हा राज्य शासनाचा असतो लक्षात घ्या गाव आपल्या ज्या पंचायत राज व्यवस्था आहे, आहे राज्य या पंचायत राज व्यवस्थेमध्ये येणारे जे त्रिस्तरीय मध्ये येणारे घटक आहे ते ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तीनही घटकांवर सर्वोच्च नियंत्रण राज्य शासनाचं असतं आणि त्या तीनही घटकांना विसर्जित करणार करण्याचा अधिकार पण राज्य शासनाच असतो यावर आता हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल यावर आधारित तुम्ही नोट्स नोट डाऊन करा किंवा हे जे लिहिलेलं आहे याचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही स्वतःच्या सोप्या भाषेमध्ये आणखी नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करू शकता पंचायत राज मधील दुसरा आणि महत्त्वाचा घटक पंचायत समिती याचा अभ्यास करतोय तर तो बघूया पंचेच्चमिति। पंचेच्चमिति पंचायत समिती पा। पंचायत समिती म्हणजे काय तर तालुका स्तरावर आणि गटस्तरावर कार्यरत असणारा जो घटक आहे त्याला पंचायत समिती असं म्हणतात म्हणजे गाव पातळीवरील ग्रामपंचायत त्याचा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल त्यांनी पहा गाव पातळीवरील ग्रामपंचायत आणि गाव पातळीच्या वरचा घटक आहे तो तालुका तालुका स्तरावर किंवा गटस्तरावर काम करणारा जो घटक आहे त्यालाच पंचायत समिती असं म्हणतात आणि हा जो घटक आहे तो गाव पातळीवर गा, गाव आणि जिल्हा परिषद यांच्यामधला दुवा मानला जातो कारण गावाचे जे प्रॉब्लेम्स असतील ते तालुका स्तरावर मांडले जातात आणि तालुका स्तराकडून ते जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवले जातात आणि गावामध्ये ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते मिटवले जातात आणि म्हणूनच ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांमधील दुवा असं पंचायत समितीला म्हणतात बघा पंचायत समितीची स्थापना होण्याशी संबंधित एक अधिनियम आहे तो अधिनियम कोणता बघा अधिनियम म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कितीचा आहे एकोणीसशे एकसष्ट आणि या अधिनियमातील कलम काय आहे छप्पन्न या कलमानुसार पंचायत समितीची स्थापना झाली पंचायत समितीशी संबंधित कलम कोणतं महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हा पंचायत समितीशी संबंधित अधिनियम आहे तर कलम छप्पन आता ह्याच्यामध्ये पंचायत समितीशी रिलेटेड जी कलम आहेत ना ती कलम मी दिलेली आहेत बघा इथं तर कलम छप्पन कलम छप्पन काय आहे प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असावी हे सांगणार काय आहे कलम छप्पन्न आहे तर पंचायत समितीची रचना नक्की कशा पद्धतीनं असावी हे सांगणार कलम कुठला आहे सत्तावन्न रचना म्हणजे सदस्य किती असावेत किंवा त्याच्यामध्ये मेन पदाधिकारी कोण असावेत त्यांच्या नेमणुका कशा असाव्यात वगैरे वगैरे ही जे रचनेशी संबंधित सर्व गोष्टींशी संबंधित म्हणजे थोडक्यात पंचायत समितीच्या रचनेशी संबंधित कलम किती आहे सत्तावन्न लक्षात घ्या वीस हजार लोकसंख्येमागे एक पंचायत समिती सदस्य निवडला जातो तर चाळीस हजार लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो लोकसंख्ये मागे एक पंचायत समिती सदस्य निवडला जातो आणि म्हणूनच काय म्हणतात की जिल्हा परिषदेच्या एका वॉर्डमध्ये पंचायत समितीचे दोन वॉर्ड असतात असं म्हणतात आता बघा आरक्षणाशी संबंधित पंचायत समितीमध्ये महिलांसाठी म्हणजे आरक्षण इथं पन्नास टक्के तर फक्त पंचायत समिती नाही एकूण पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठी आरक्षण किती आहे पन्नास टक्के तर मागास प्रवर्गासाठी आरक्षण किती आहे सत्तावीस टक्के लक्षात काय ठेवायचं एकूण पंचायत राज व्यवस्थेमध्ये मग पंचायत राज व्यवस्थेमध्ये असणारे तीन घटक कुठले आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या तीनही घटकांमध्ये महिलांसाठी आरक्षण काय आहे पन्नास टक्के आणि मागास प्रवर्गासाठी काय आहे सत्तावीस टक्के आता आपण काय बघतोय पंचायत समिती त्यामुळे ऑब्व्हियसली पंचायत समितीमध्ये आरक्षण किती आहे पन्नास टक्के निवडणूक पद्धत काय आहे तर प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धत म्हणजे लोकांकडून सदस्य निवडले जातात आणि त्या सदस्यांमधीलच एक सभापती उपसभापती अशी निवड होते त्यामुळे प्रत्यक्ष प्रौढ प्रावड। प्रौढ म्हणजे काय की जे अठरा वर्ष वरचे जे लोक आहेत ते मतदान करतात त्यांना प्रौढ असं म्हणतात गुप्त म्हणजे गुप्तता पाळली जाते म्हणजे म्हणून गुप्त मतदान पद्धत असं म्हणतात तर एकूण पंचायत समितीचा कार्यकाल किती असतो पाच वर्षांचा पंचायत समितीचा कार्यकाल किती असतो पाच वर्षांचा पुढचं आपण बघूया पदाधिकारी पदाधिकाऱ्यांमध्ये पंचायत समितीचे पदाधिकारी सभापती व उपसभापती असतात आणि यांची निवड अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे काय कि जसं आपण बघितलं ग्रामपंचायती वेळेच्या वेळेला सरपंचांची निवड प्रत्यक्ष जनतेतून होते तसं सभापतींची निवड हे आधी सदस्य म्हणून होते प्रत्यक्ष जनतेतून आणि मग जे निवडून आलेले सदस्य असतात ते त्यांच्यातील एक सभापती आणि उपसभापती अशी निवड करतात त्यामुळं जिथे प्रत्यक्ष जनतेचा सहभाग नसतो त्याला अप्रत्यक्ष निवड पद्धत असं म्हणतात आता ह्याच्यामध्ये निवडीबाबत विवाद असं लिहिले म्हणजे जर निवड असेल आणि त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असेल तर ते तीस दिवसाच्या आत ऑब्जेक्शन घ्यायचं असतं म्हणजे तीस दिवसाच्या आत त्याच्याविषयी दाद मागायची असते आणि ही, ही दाद विभागीय आयुक्तांकडे मागायची असते कुठे मागायची असते विभागीय आयुक्तांकडे म्हणजे काय सभापती निवडीविषयी जर काही प्रॉब्लेम असेल किंवा दाद मागायची असेल तर ती विभागीय आयुक्तांकडे मागावी लागते त्यानंतर सभापतींचं जर आरक्षण ठरवायचं असेल तर हे आरक्षण ठरवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात कुणाला असतात जिल्हाधिकाऱ्यांना असतात हे लक्षात ठेवा त्यानंतर पोलीस सारखे किंवा सेवा से एक्झाम्स ना हे प्रश्न कायम वारंवार वार विचारले जातात की सभापती राजीनामा कोणाकडे देतात तर सभापती राजीनामा जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात आणि उपसभापती व सदस्य हे राजीनामा कोणाकडे देतात सभापतींकडे देतात लक्ष लक्षात काय ठेवायचं सभापती राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात तर उपसभापती व सदस्य राजीनामा सभापतींकडे देतात तर हे सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल हा अडीच वर्षांचा असतो किती वर्षांचा असतो अडीच वर्षांचा असतो त्यानंतर पुढचं पॉइंट बघायचं आहे ते अविश्वास ठराव अविश्वास ठरावाशी संबंधित अधिनियमातील कलम आहे कलम बहात्तर इथं कलम दिलेली आहेत बघा लक्षात काय ठेवायचं कलम छप्पन पंचायत समिती मधी प्रत्येक गटासाठी एक असते हे सांगणार कलम छप्पन्न कलम सत्तावन्न पंचायत समितीची रचना त्यानंतर कलम अविश्वास ठरावाशी संबंधित कलम हे कलम आता हे अविश्वास ठराव हे खूप लिहिलेलं असतं पुस्तकामध्ये विस्तारित आणि अनेक जणांना समजत नाही म्हणून मी हे असं शॉर्टकट लिहिलेलं आहे अविश्वास ठराव निवडीनंतर सहा महिने पर्यंत मांडता येत नाही म्हणजे सभापतींची निवड झाली की लगेच अविश्वास ठराव मांडू शकत नाही तर निदान सहा महिने तरी अविश्वास ठराव मांडता येत नाही आणि अविश्वास ठराव समजा मांडला आणि तो संमत झाला सॉरी अविश्वास ठराव मांडला आणि तो फेटाळला गेला अविश्वास ठराव जर फेटाळला गेला तर पुन्हा एक वर्ष अविश्वास ठराव मांडता येत नाही लक्षात काय ठेवायचं की सभापती निवडीनंतर अविश्वास ठराव निदान सहा महिने तरी मांडता येत नाही आणि जर अविश्वास ठराव हा फेटाळा गेला तर परत वर्षभर अविश्वास ठराव मांडता येत नाही तर आता इकडं लक्षात ठेवायचं काही क्रायटेरिया आहे की अविश्वास ठराव मांडण्यासाठी बहु बौ, आवश्यक बहुमत असत एक तृतीयांश तर संमत होण्यासाठी आवश्यक बहुमत असत दोन तृतीयांश आणि जर समजा महिला पदाधिकारी असेल सभापती तर तिच्यावर अविश्वास ठराव मांडण्यासाठी आवश्यक बहुमत असतं तीन चतुर्थांश हे एक तृतीयांश दोन तृतीयांश आणि तीन चतुर्थांश लक्षात ठेवायचं मांडण्यासाठी किती एक तृतीयांश संमत होण्यासाठी दोन तृतीयांश महिला पदाधिकाऱ्यांवर संमत होण्यासाठी तीन चतुर्थांश हे आवश्यक असतं तर पदच्युती म्हणजेच काही कारणामुळे गैरवर्तणूक वगैरे केलं असल्यास पदावरून हटवण्याच्या अधिकारास पदच्युती असं म्हणतात त्याच्याशी संबंधित कलम, कलम त्या आहे कलम त्र्याहत्तर हे अधिनियमातील कलम आहे कलम किती आहे त्र्याहत्तर आणि हे पदावरून काढून टाकण्याचा अधिकार कुणाला असतो राज्य शासनाला असतो तसेच हे जे कार्य आहेत हे जे पदाधिकारी किंवा सभापती किंवा उपसभापती असतात त्याच्यामध्ये जे सभापती आहेत त्यांचे कार्य काय आहे तर सभापतींची कार्य सभा बोलवणे अध्यक्षस्थान भूषवणे शिवाय वेगवेगळी कागदपत्र आहेत ती मागून घेणे त्यांची तपासणी करण्याचाही अधिकार सभापतींना आहे शिवाय पंचायत समितीची मालमत्ता तपासण्याचा सुद्धा अधिकार सभापतींना आहे जे वेगवेगळे पंचायत समितीमध्ये विकास प्रकल्प चालू आहेत त्या विकास प्रकल्पाची पाहणी करण्याचे अधिकार सभापतींना आहेत ही झाली सभापतींचे कार्य त्यानंतर जी पंचायत समिती असते त्या पंचायत समितीची हिशोब तपासणी हे महालेखापाल करतात काय लक्षात ठेवायचं पंचायत समितीची हिशोब तपासणी ही महालेखापाल करतात आता बघा जसं ग्रामपंचायतीकडे शासनाकडून येणारी एक व्यक्ती असते जी शासनाकडे ग्रामपंचायतीच्या कामांचा लेखाजोखा पोह पोहोचवत असते ती असते ग्रामसेवक तसंच पंचायत समितीकडे पण एक शासनाची येणारी अधिकारी व्यक्ती असते ती पंचायत समितीच्या कामांचा लेखाजोखा शासनापर्यंत पोहोचवत असते ती म्हणजे बीडीओ ज्यालाच गट विकास अधिकारी किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असं म्हणतात तर पुढची माहिती आपण कशाची बघायची आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरची त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यालाच बीडीओ असं म्हणतात बीडीओ म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर तर ग्रामविकास खात्याचा हा अधिकारी असतो कलम सत्त्याण्णव नुसार अधिनियमातील कलम सत्त्याण्णव नुसार म्हणजेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम मधील कलम सत्त्याण्णव नुसार बी डीओची तरतूद आहे कशामध्ये पंचायत समितीसाठी आता या बी डीओ वर नजीकचे नियंत्रण असते सीई ओचे सीई ओ सीओ म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांनाच मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणतात हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यांचं नजिकचं नियंत्रण कुणावर असतं गटविकास अधिकाऱ्यावर पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव म्हणूनही गटविकास अधिकारी किंवा बी आपली भूमिका बजावत असतो म्हणजे जर आपल्याला विचारलं पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर तो असतो बी त्यानंतर या डी ओची जी निम निवड आहे ती एम पी एस सी परीक्षेअंतर्गत म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन बीडीओची हो किंवा किंवाच गटविकास अधिकाऱ्याची निवड होते आणि त्याची नेमणूक करण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाला असतात आता पण गटविकास अधिकाऱ्याची काही महत्वपूर्ण कार्य बघूया जसं पंचायत समितीची कागदपत्र सांभाळण्याचं काम ह्याचं असतं शिवाय पंचायत समितीकडे जे पंचायत समितीसाठी शासनाने जी विकास कामं घोषित केलेली असतात त्या विकास कामांची अंमलबजावणी करण्याचं काम सुद्धा बी ओ करत असतो वर्ग तीन व चार यांमधील ज्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचं कार्य सुद्धा बीडीओच किंवा गटविकास अधिकाऱ्याचं असत पंचायत समितीच्या सभांना उपस्थित राहायचं आणि त्या सभांमध्ये नक्की काय घडलं हे जे लिहिलं जातं त्याला इतिवृत्त लिहिणे असं म्हणतात मग पंचायत समितीच्या सभांना उपस्थित राहून त्याचे इतिवृत्त लिहिण्याचं काम बीडीओच किंवा गटविकास अधिकाऱ्याचं असतं तसेच गट विकास अधिकाऱ्याच्या हाताखाली कामासाठी असतात विस्तार अधिकारी या विस्तार अधिकाऱ्यांना विकास कामांच्या वेगवेगळ्या योजनांविषयी किंवा अंमलबजावणीविषयी मार्गदर्शन करणे हे काम असतं गटविकास अधिकाऱ्याचं अशा पद्धतीने मित्रांनो आपण पंचायत समिती पंचायत समितीचे पदाधिकारी असतील पंचायत समितीचे पदाधिकाऱ्यांचे कार्य असतील पंचायत समितीचा कालावधी सदस्यांचा कालावधी मेन जे पदाधिकारी आहेत त्यांचा कालावधी यांच्याविषयीची माहिती तसेच पंचायत समितीसाठी शासनाकडून जो नेमला जातो त्याचं नाव असतं बी ओ किंवा गटविकास अधिकारी याची आपण माहिती पाहिलेली आहे पंचायत राज व्यवस्थेतील पुढचा घटक म्हणजेच जिल्हा परिषद याचा अभ्यास करणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो पोलीस भरती तलाठी भरती तसेच येणाऱ्या सरळ सेवा परीक्षा असतील च्या अनेक परीक्षा असतील या दृष्टिकोनात ठेवून आपण एक प्रत्येक विषय जो जी के विद्यार्थ्यांना अवघड जातो त्या जी केतील विषयांचा अभ्यास इथं करणार आहोत त्याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्था आहे महाराष्ट्राचं भूगोल आहे भारताचं भूगोल आहे जगाचं भूगोल आहे संगणक आहे विज्ञान आहे इतिहास आहे अशा सर्व प्रकारच्या जी केशी संबंधित विषयांचा अभ्यास करणार आहोत टप्प्याटप्प्याने याचे व्हिडिओ रोज दुपारी तुम्हाला अडीच वाजता टाकले जातील काही तांत्रिक कारणामुळे मधले काही दिवस एक सात आठ दिवस तुम्हाला व्हिडिओ आलेले नव्हते तर ते कारण आता दूर झालेलं असल्यामुळे आपण आता उद्यापासून पुन्हा या व्हिडिओनं सुरुवात करत आहोत तर जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझ्या विषयाच्या नवीन नोटिफिकेशन राहतील तर बघूया आज आपण पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च व उच्च दर्जाचा घटक म्हणजेच जिल्हा परिषद जिल्हा परिषदेची स्थापना ही जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या नुसार झाली आणि या अधिनियमाशी संबंधित कलम काय आहे कलम सहा या कलमानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असावी असं सांगितलं गेलं तर लक्षात काय ठेवायचं की जिल्हा परिषदेशी संबंधित कुठला कल अधिनियम आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कुठला आहे एकोणीसशे एकसष्ट आणि त्यातलं कलम कुठलं आहे सहा आणि याच्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषदेची काय आहे तरतूद आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रमध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा चौतीसच आहेत कारण महाराष्ट्रातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे सोडलं हे जे आहेत हे दोन जिल्हे नागरी जिल्हे आहेत आणि त्याच्यामुळे हे दोन जर वजा केले मधून तर उरतात किती चौतीस आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रमध्ये लक्षात काय ठेवायचं जिल्हे जरी छत्तीस असले तरी जिल्हा परिषदा मात्र चौतीस आहेत छत्तीसावा जिल्हा आहे पालघर आणि चौतीसावी जिल्हा परिषद सुद्धा काय आहे पालघर आहे हे लक्ष ठेवायचंय त्यानंतर बघा महाराष्ट्रातील इथं बघा महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदा किती आहेत चौतीस मुंबई शहर व मुंबई उपनगर यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत पोलीस सारखे किंवा एक्झाम्स एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांना अनेक वेळेला प्रश्न विचारला जातो खालील की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा ना परिषदा नाहीत तर लक्षात काय ठेवायचं मुंबई उपनगर आणि मुंबई शहर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे दोन जिल्हे कोकण विभागातील आहेत हेही लक्षात ठेवायचं पुढचं बघा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या सदस्य संख्या, संख्या किमान आहे पन्नास आणि कमाल आहे पंच्याहत्तर ही जी सदस्य संख्या आहे ही जी सदस्य संख्या ठरविण्याचा किंवा त्याला शुद्ध शासकीय भाषेमध्ये जर आपण बघितलं तर त्याला ठरवण्याचा किंवा निर्धारित करण्याचा अधिकार असतो तो राज्य निवडणूक आयोगाला असतो कुणाला असतो राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला असतो किंवा निर्धारित करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण महिलांसाठी असते पन्नास टक्के तर इतर मागास प्रवर्गांसाठी असते सत्तावीस टक्के लक्षात घ्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या तीनही घटकांमध्ये महिलांसाठी आरक्षण किती आहे पन्नास टक्के आहे हे लक्षात ठेवा जिल्हा परिषदेची निवडणूक पद्धत प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान अशी आहे प्रत्यक्ष म्हणजे लोक निवडून देतात जे सदस्य असतात त्यांना प्रौढ म्हणजे अठरा वर्षावरील जे लोक मतदार आहेत असे लोक आणि गुप्त मतदान म्हणजे मतदानाविषयक गुप्तता पाळली जाते जिल्हा परिषदेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो किती असतो पाच वर्षांचा असतो मात्र जिल्हा परिषदेचे जे पदाधिकारी असतात पदाधिकाऱ्यांना काय म्हणतात अध्यक्ष व उपाध्यक्ष असं म्हणतात तर जिल्हा परिषदेचे जे पदाधिकारी असतात त्यांचा म्हणजेच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाल किती असतो अडीच वर्ष तर ह्याच्यामध्ये महत्वाचं लक्षात काय ठेवायचं की जिल्हा परिषदेचा जर कार्यकाल हा पॉइंट बघितला आपण तर जिल्हा परिषदेचा कार्यकाल असतो पाच वर्ष त्यातले जे सदस्य असतात त्यांचाही कार्यकाल पाच वर्ष असतो मात्र जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ज्यांना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असं म्हणतात त्यांचा कार्यकाल अडीच वर्ष असतो आता जर जिल्हा सदस्य व्हायचं असेल तर वयपात्रता किती असते ते बघा वयपात्रता किती असते एकवीस वर्ष पूर्ण चाळीस हजार लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो हे लक्षात ठेवा तर बघा सदस्यांचा कालावधी मी आता सांगितलं किती आहे पाच वर्ष तर अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा कार्यकाल काय सांगितलं आताच मी सांगितलं अडीच वर्ष जिल्हा परिषद विषय समित्यांचे जे सभापती असतात त्यांचा कार्यकाल असतो अडीच वर्ष आता इथं कार्यकालाविषयीचे पॉइंट पुन्हा एकदा मी सांगते जिल्हा परिषदेचा एकूण कार्यकाल असतो पाच वर्ष सदस्यांचा असतो पाच वर्ष पदाधिकारी म्हणजेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल पण अडीच वर्ष असतो कि किती असतो अडीच वर्ष जिल्हा परिषदेच्या मध्ये दहा वेगवेगळ्या काम करणाऱ्या विषय समित्या असतात आणि त्या विषय समित्यांचे जे सभापती असतात त्यांचाही कार्यकाल अडीच वर्ष असतो हे लक्ष ठेवायचं आहे अध्यक्ष उपाध्यक्ष ज्या वेळेला जिल्हा परिषदेमध्ये प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान होते त्याच वेळेला जे सदस्य निवडून आलेले असतात त्यांच्यातूनच एकाला अध्यक्ष आणि एकाला उपाध्यक्ष असं निवड केलं जाते आणि हे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या जी नव निवडीची सभा असते यालाच विशेष सभा असं म्हणतात आणि ही विशेष सभा बोलवण्याचे अधिकार कुणाला असतात जिल्हाधिकाऱ्यांना असतात कोणाला असतात लक्षात काय ठेवायचं जिल्हाधिकाऱ्यांना असतात इथंपर्यंत झालं की अध्यक्ष का अध्यक्ष अध्यक्ष म्हणजे जिल्हा जिल्हा परिषदेचे जे पदाधिकारी असतात त्यांना काय म्हणतात तर ते किंवा त्यांचा कार्यकाल इथंपर्यंत आपण महत्वाची अशी माहिती बघितली याच्यामध्ये मा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात त्यांची कार्य जसं प्रत्येक विशिष्ट सभेचे जसं सरपंचांची कार्य सभापतींची कार्य पंचायत समितीशी रिलेटेड जिल्हा परिषदेशी संबंधित अध्यक्षांची कार्य आपल्याला विचारलेले असतात तर पहिलं एक महत्वाचं आणि सगळीकडं कॉमन दिसणारं कार्य म्हणजे काय जिल्हा परिषदेच्या सभा बोलवणे आणि अध्यक्षस्थान भूषविणे जिल्हा परिषदेतील विकास कामांची पाहणी करणे अशा पद्धतीने जिल्हा परिषदेविषयीची जी महत्त्वाची कार्य असतात ती अध्यक्ष करत असतात अध्यक्षांच्या अनुपस्थित अनुपस्थितीत जे उपाध्यक्ष असतात ते जिल्हा परिषदेचे कामकाज पाहत असतात आणि म्हणूनच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना जिल्हा परिषदेचे वास्तव कार्यकारी प्रमुख असं म्हणतात मात्र इथं बघा इथ जर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे जर नीट कामकाज करत नसतील तर त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडला जातो अनेक प्रकारची पुस्तकं आहेत लक्षात घ्या मित्रांनो ह्या एवढ्याशा फळ्यामध्ये मी अख्खा जिल्हा परिषदेविषयीचं लिहिलेलं आहे हे शॉर्ट नोट्स अशा पद्धतीने तुम्ही मेंटेन केले पाहिजे म्हणजे एका पेजमध्ये तुम्हाला सगळं पटापट आठवलं पाहिजे बाकीच्या बाबीही पटकन आठवल्या पाहिजेत जसं अविश्वास ठरावा विषय जर तुम्ही बघितलं तर पुस्तकांमध्ये भारंभार माहिती अविश्वास ठरावा विषय दिसते मी मात्र इथं एकच ओळ घेतलेली आहे अविश्वास ठरावा तर ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की ज्यावेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निवडले जातात त्यावेळेला त्यांची म्हणजे मिनिमम सहा महिन्यापर्यंत तरी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडता येत नाही आणि अविश्वास ठराव जर सहा महिन्यानंतर मांडला आणि तो फेटाळला गेला तर पुन्हा वर्षभर अविश्वास ठराव मांडता येत नाही हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यानंतर काय अविश्वास ठराव जर मांडायचा असेल तर आवश्यक बहुमत किती असतं तर एक तृतीयांश मांडण्यासाठी आवश्यक बहुमत किती असतं एक तृतीयांश आणि अविश्वास ठराव संमत होण्यासाठी आवश्यक बहुमत असतं दोन तृतीयांश जर महिला पदाधिकारी असेल अध्यक्ष म्हणून तर तिच्याविषयी अविश्वास ठराव मांडण्यासाठी आवश्यक बहुमत असत दोन सॉरी तीन चतुर्थांश अशा प्रकारे जर लक्षात काय ठेवायचं अविश्वास ठराव मांडण्यासाठी एक तृतीयांश संमत होण्यासाठी दोन तृतीयांश महिला पदाधिकारी असेल तर तीन चतुर्थांश मग हे संख्याच लक्ष ठेवायची एक तृतीयांश दोन तृतीयांश तीन चतुर्थांश महिलांसाठी काय तीन चतुर्थांश आणि जर कोण पुरुष पदाधिकारी असेल तर त्याच्यावर ठराव संमत होण्यासाठी दोन तृतीयांश आणि मांडण्यासाठी एक तृतीयांश अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं त्यानंतर अनेक परीक्षांमध्ये अनेक वेळेला अध्यक्ष राजीनामा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात उपाध्यक्ष कोणाकडे देतात विषय समित्यांचे सभापती कोणाकडे देतात सदस्य कोणाकडे देतात असं विचारलं जातं तर लक्षात काय ठेवायचं राजीनाम्याविषयी हे महत्वाचं पॉइंट लक्षात ठेवायचा अध्यक्ष असतात ते राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात कोणाकडे देतात विभागीय आयुक्तांकडे तर उपाध्यक्ष सदस्य आणि विषय समित्यांचे जे सभापती असतात ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे आपला राजीनामा देतात हे लक्षात ठेवा आता यानंतर इथले दोन पॉइंट आहेत हे महत्वाचे आहेत त्यातला हा पॉइंट सर्वाधिक महत्वाचा आहे तो म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांच्याविषयी तर हे हे जे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी जसं ग्रामपंचायतीसाठी शासनाकडून नेमला गेलेला कर्मचारी असतो ग्रामसेवक तर पंचायत समितीसाठी शासनाकडून नेमला गेलेला कर्मचारी असतो गटविकास अधिकारी किंवा बी तसंच जिल्हा परिषदेसाठी शासनाकडून एक अधिकारी नेमला जातो त्यालाच म्हणतात सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी तर प्रश्न असतात जसं बघा हे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांची जी तरतूद आहे ती नक्की कोणत्या कलमामध्ये आहे अधिनियमामध्ये आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट नुसार जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेमध्ये एक मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी असावा किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असावा अशी तरतूद आहे आणि त्यांच्याशी संबंधित अधियम अधिनियमातील कलम आहे कलम किती चौऱ्याण्णव लक्षात काय ठेवायचं अधिनियमातील कलम चौऱ्याण्णव आणि काय आहे अधिनियम कोणता जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट किती चालतं चा? एकोणीसशे एकसष्ट यांच्यानुसार सीईओ ची तरतूद जिल्हा परिषदेसाठी आहे तर सीईओची निवड निवड ही युपीएससी परीक्षा देऊन होते युपीएससी एक्झामला संघ लोकसेवा आयोग किंवा केंद्र लोकसेवा आयोग असं म्हणतात म्हणजेच सीईओ हे किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर एखाद्या व्यक्तीची निवड व्हायची असेल तर त्यांना कोणती परीक्षा द्यावी लागते असा क्वेश्चन असेल तर काय पाहिजे की त्यांना युपीएससीची परीक्षा द्यावी लागते केंद्र लोकसेवा आयोगाची म्हणजे संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी लागते तसेच त्यांची नेमणूक नेमणूक हे जे आहे ते संबंधित राज्याकडून केली जाते अर्थात युपीएससी ही परीक्षा केंद्र स्तरावर घेतली जाणारी आहे केंद्र स्तरावरील परीक्षातून यांची निवड होते आणि नेमणूक संबंधित राज्याकडून त्यांच्यावर केली जाते त्यांचे वेतन जे असते ते वेतन राज्य निधीतून दिले जाते वेतन कशातून दिले जाते राज्यनिधीतून आता यांचे जे कार्य आहे त्या कार्यांविषयी अनेक वेळेला महत्वाचे प्रश्न विचारले जातात जसं वर्ग एक व दोन चे अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवाल लिहिले आणि शासनाकडे पाठवणे हे कार्य कोणाचं आहे सीईओ किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं आहे शिवाय वर्ग तीन व वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करणे हेही कार्य सीईओंचे आहे तसेच जिल्हा निधीतून रकमा काढणे आणि त्यांचे वाटप करणे हे सुद्धा कार्य सीईओंचे आहे आणि सर्वाधिक महत्वाचं म्हणजे सरळसेवांसारख्या सेवांसारख्या एक्झाम्सला आतापर्यंत विचारले गेले ते म्हणजे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक अंदाजपत्रक तयार कोण करत असतं तर स्थायी समिती अंदाजपत्रक हे तयार करतात कोण सीईओ आणि ते मान्यतेसाठी कुठं सादर करतात स्थायी समितीकडे सादर केलं जातं हे लक्षात ठेवायचं जिल्हा परिषदेतील सर्वाधिक महत्वाची समिती कोणती असं विचारलेलं असेल तर ती कुठली आहे स्थायी समिती आहे आणि स्थायी समितीकडे सर्व वित्त विषयक कामं असतात म्हणूनच ती सर्वात महत्वाची असते तर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करतात सीईओ आणि ते पाठवतात कुठे स्थायी समितीकडे पाठवतात हे जे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सीईओ आहेत त्यांच्याच हाताखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात डेप्युटी सीईओ एम पी म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन होते तर त्यांची नियुक्ती ही राज्य शासन करतं कोण करतं राज्य शासन करतं आणि ह्यांच्यामधले जे मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याविषयीचे आतापर्यंत प्रश्न विचारले गेले ते हे दोन पॉईंटवर हे लक्षात ठेवायचे हे महत्वाचे आहेत कुठले तर जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव कोणाला म्हणतात तर उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणतात आणि स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव पण कोण असतात हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात म्हणजे सचिव लक्षात घ्या ग्रामपंचायतीचा सचिव आपण ग्रामसेवकाला म्हणतो पंचायत समितीचा सचिव आपण गटविकास अधिकाऱ्याला म्हणतो मात्र जिल्हा परिषदेचा सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी नसतात जिल्हा परिषदेचे सचिव असतात हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जे स्थायी समिती आहे सर्वाधिक महत्वाची त्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव पण कोण असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात तसेच जिल्हा परिषदेची जी हिशोब तपासणी असते त्या हिशोब तपासणी करण्याचे कार्य ही, ही, ही लोकलेखा समिती आणि संबंधित राज्याचं महालेखापाल करत असतात कोण करत असतात लोकलेखा समिती आणि संबंधित राज्याचे महालेखापाल ह्या जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी करत असतात तर जिल्हा परिषदेतील जी स्थायी समिती आहे त्याची थोडीशी महत्वाची माहिती बघूया तर लक्षात काय ठेवायचं जिल्हा परिषदेतील वित्त विभागाशी संबंधित सर्वाधिक महत्वाची समिती असते ती स्थायी समिती आणि या समितीचे अध्यक्ष असतात जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात तेच या समितीचे अध्यक्ष असतात तर या समितीचे जे सचिव असतात ते कोण असतात आताच आपण बघितलं उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर अशा पद्धतीनं लिहिलेले आहेत इथं अगदी थोडक्यामध्ये याच्यामधल्या अनेक, या अनेक वर आतापर्यंत परीक्षेला वारंवार क्वेश्चन येऊन गेलेत चॅनलला नवीन असतील त्यांनी सब सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बेलायकन प्रेस करायला विसरायचं नाही शिवाय प्रत्येक व्हिडिओ हा परीक्षेच्या दृष्टीतून मोजकेपणाने सोप्या भाषेमध्ये कमी वेळामध्ये देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे जेणेकरून कमी वेळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा जास्त अभ्यास होईल सोप्या भाषेमध्ये यासाठी की विद्यार्थ्यांच्या दीर्घकाल लक्षात राहील आणि त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ या आधीचे जरी तीन व्हिडिओ बघितले नसतील ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तर तेही पहा जेणेकरून आपण ज्या वेळेला प्रश्न घेणार आहोत परीक्षेवरील आधारित त्यावेळेला तुम्हालाही ते समजायला सोपे जातील तर आज आपण नगरपालिकेचा अभ्यास करणार आहोत नगरपालिकेलाच म्युनिसिपल काउन्सिल असं म्हटलं जातं एकोणीसशे पासष्टच्या नगरपालिका कायद्यानुसार नगरपालिकेची स्थापना केली जाते पंधरा हजार लोकसंख्या ते तीन लाख लोकसंख्येपर्यंतची जी शहर असतात त्यांच्यामध्ये नगरपालिका असतात म्हणजेच लोकसंख्येच्या मर्यादेवर नगर नगरपालिकेचा दर्जा अवलंबून असतो पंधरा हजार जर लोकसंख्या असेल जास्त असेल पंधरा हजारापेक्षा किंवा पंधरा हजारापेक्षा जास्त असणं गरजेचं असतं पंधरा हजारापेक्षा कमी लोकसंख्या असणं असेल तिथे नगरपालिका घोषित केलं जात नाही म्हणजे लक्षात काय ठेवायचं की नगरपालिकेचा दर्जा हा लोकसंख्येवर अवलंबून असतो पंधरा हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असेल आणि तीन लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल अशा ठिकाणी नगरपालिका घोषित केली जाते तर लक्षात काय ठेवायचं आता पुढे महत्वाचं म्हणजे नगरपालिकेची सदस्य संख्या काय असते सतरा ते पासष्ट आणि नगरपालिकेच्या सदस्यांनाच नगरसेवक असं म्हणतात काय म्हणतात नगरसेवक असं म्हणतात या सदस्यांची वयोमर्यादा म्हणजे ज्यांना नगरसेवक या पदासाठी उभं राहायचं असेल उमेदवार म्हणून त्यांची वयोपात्रता किंवा वयोमर्यादा किती असते एकवीस वर्ष जे सदस्य असतात त्यांची निवडणूक पद्धत ही प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान असते प्रत्यक्ष म्हणजे जे लोकप्रतिनिधी लोकांतून निवडले जातात आणि त्यासाठी जी मतदान पद्धत वापरली जाते त्या मतदान पद्धतीलाच प्रत्यक्ष मतदान पद्धत असं म्हणतात प्रौढ म्हणजे अठरा वर्षावरील जे, वर्षा जे लोक मतदान करतात अशा मतदारांना प्रौढ असं संबोधलं जातं तर गुप्त म्हणजे मतदानाची गुप्तता पाळली जाते आणि म्हणूनच जे सदस्य असतात त्यांची निवडणूक पद्धत ही प्रत्यक्ष प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धत असते तर या सदस्यांचा कार्यकाल किती असतो पाच वर्ष असतो आणि सेम त्याच टाईपनी नगरपालिकेचा कार्यकाल सुद्धा पाच वर्ष असतो अनेक वेळेला आपल्याला नगरपालिकेचा कार्यकाल नगराध्यक्षांचा कार्यकाल नगरसेवकांचा उप नगरा कार्यकाल उपनगराध्यक्षांचा कार्यकाल याविषयीचे प्रश्न असतात त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे एवढ्याशा मध्ये मी अख्खा नगरपालिका कम्प्लीट केलेलं आहे हे लिहिण्यामागे कारण हे आहे की तुम्हाला शॉर्ट नोट्स कशा पद्धतीने काढायच्या आहेत आणि कशा पद्धतीने मेंटेन करायचे आहेत जेणेकरून ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळेला कमी वेळामध्ये सर्व विषयांवरच्या शॉर्ट नोट्सवर तुम्हाला पटकन नजर टाकता येईल यासाठीचं हे एक उदाहरण आहे तर बघा नगरपालिकेचा जो प्रमुख असतो ज्याला कार्यकारी प्रमुख असं म्हणतात लक्षात घ्या कुठलीही पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित मग ग्रामपंचायत असू दे पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे नगरपालिका असू दे महानगरपालिका असू दे यांच्यामध्ये जो लोकांच्या तुडून निवडून आलेला असतो आणि लोकांचा प्रतिनिधी असतो त्याला प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख असं म्हणतात मग लोकांच्यातून निवडून आलेले कोण असतात तर नगराध्यक्ष याच्यामधले लक्षात काय ठेवायचं की नगरपालिकेचे जे पदाधिकारी असतात तर त्या पदाधिकाऱ्यांना काय म्हणतात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष नगराध्यक्षांची जी निवडणूक असते ती कशातून असते थेट जनतेतून असते आणि उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्षांची जी निवडणूक पद्धत असते ती अप्रत्यक्ष असते अप्रत्यक्ष म्हणजेच काय की जे सदस्य निवडून आलेले असतात त्या सदस्यांमधीलच एकाला उपनगराध्यक्ष म्हणून निवडलं जातं नगराध्यक्षांचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो तर उपनगराध्यक्षांचा कार्यकाल किती असतो अडीच वर्षांचा असतो लक्षात काय ठेवायचं मग की नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होते आणि म्हणूनच नगराध्यक्षांची निवड ही प्रत्यक्ष निवडणूक पद्धत आहे तर उपनगराध्यक्षांची निवड ही जे सदस्य निवडून आलेले असतात त्या सदस्यांमधी सदस्यांमधील एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवडणूक होते आणि म्हणून उपनगराध्यक्षाची निवडणूक पद्धत जी असते त्याला अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत असं म्हणतात नगराध्यक्षांचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो तर उपनगराध्यक्षाचा कार्यकाल किती असतो अडीच वर्षाचा असतो हे महत्वाचे लक्षात ठेवा त्यानंतर अनेक वेळेला परीक्षेला आपल्याला राजीनाम्याविषयी विचारतात जसं नगराध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात किंवा उपनगराध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात तर लक्षात घ्या नगराध्यक्ष हे जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा देतात जिल्हाधिकारी कोणाकडे देतात जिल्हाधिकाऱ्यांकडे तर उपनगराध्यक्ष हे नगराध्यक्षांकडे देतात आणि जे नगरसेवक असतात ते विशिष्ट सहीनिशी एक विशिष्ट पत्र डिक्लेअर करतात आणि त्याच्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे तो राजीनामा देतात अशा पद्धतीने लक्षात काय ठेवायचं की राजीनाम्याविषयी नगराध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे उपनगराध्यक्ष नगराध्यक्षांकडे आणि नगरसेवक नगर कुणाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे तर याच्यामध्ये हा महत्वाचा पॉइंट आहे नगराध्यक्ष म्हटलं की कार्य काय असतात की विशिष्ट सभांना सभेचे अध्यक्ष स्थान भूषविणे शिवाय विशिष्ट विकास प्रकल्पांची पाहणी करणे ही नेहमीचे कार्य आहेत म्हणजे जो ज्या संस्थेचा प्रमुख कार्यकारी प्रमुख असतो जो जनतेतून निवडून आलेला असतो त्या त्याचं काम काय असतं की विशिष्ट सभांचं अध्यक्षस्थान भूषवणे आणि विकास प्रकल्पांची का पाहणी करणे हे प्रत्येकाचीच कामं दिसून येतात आपल्याला सेम त्याच टाईपनी नगराध्यक्षांचे कार्य म्हटलं की न ज्या सभा असतात त्यांचं अध्यक्षस्थान भूषवणे आणि विकास प्रकल्पांची पाहणी करणे या व्यतिरिक्त नगराध्यक्षांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये वाढ झालेली दिसते सतरा डिसेंबर दोन हजार सोळापासून जसं त्यामध्ये कोणत्या अधिकारांची वाढ झाली आहे ते बघूया तर पहिल्या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून संचलन करणे पहिल्या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणजे काय की ज्या वेळेला नगराध्यक्ष निवडणूक होते आणि निवडणूक झाल्यानंतर जी पहिली सभा होते त्या पहिल्या सभेचे पिठासीन अधिकारी हा शब्द लक्षात ठेवा पिठासीन अधिकारी म्हणून काय करतात त्याचं कार्य पाहतात त्या सभेचं अध्यक्षस्थान भूषवतात आणि म्हणूनच संचलन करण्याचं म्हटलेलं आहे शिवाय उपाध्यक्षांच्या निवडणुकीत प्रसंगी निर्णायक मत देण्याचा अधिकार कुणाला आहे नगराध्यक्षांना आहे जसं ज्या वेळेला एखाद्या वेळेला उपनगराध्यक्षांची निवडणूक चालू असेल आणि सदस्यांची जर समान समान मतं पडलेली असतील तर अशा वेळेला निर्णायक मतं म्हणून मत, मत कोण देत असतं नगराध्यक्ष देत असतात हा अधिकार त्यांना सात डिसेंबर दोन हजार पासून मिळालेला आहे तसेच नामनिर्देशित सदस्यांच्या नावांची घोषणा करणे नामनिर्देशित सदस्य नगरपालिकेवर नेमले जातात आणि ते ते कोणत्या प्रकारचे असतील यांची नावांची घोषणा कोण करत असत नगराध्यक्ष करतात अशा प्रकारे नगराध्यक्षांचे जे अधिकार आहे त्या अधिकार वाढ कधीपासून झाली सतरा डिसेंबर सो दोन हजार पासून नगरपालिकेमध्ये जो शासनाकडून काम करणारी जी व्यक्ती असते ती असते सीओ म्हणजे चीफ ऑफिसर त्यालाच मराठीमध्ये मुख्याधिकारी असं म्हणतात काय म्हणतात मुख्याधिकारी असं म्हणतात आणि मुख्याधिकाऱ्यालाच नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असं म्हणतात तर नगराध्यक्षांना काय म्हणतात नगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख तर मुख्याधिकाऱ्यांना काय म्हणतात प्रशासकीय प्रमुख तर बघा ह्यांची जी निवड असते ती एम पी सी म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगातून होत असते आणि नेमणूक कोण करत असतं राज्य शासन करत असतं तसेच आता ह्यांच्यामध्ये बघा की जे नगरपालिकेचे लेखे सांभाळणे लेखे म्हणजे विशिष्ट विकास प्रकल्प आहेत त्या विकास प्रकल्पांचे वेगवेगळे अहवाल असतात तर ते अहवाल सांभाळणे शिवाय नगरपालिकेचं अंदाजपत्रक तयार करायचं आणि हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवणे हे सुद्धा काम कोणाचं असतं मुख्याधिकाऱ्यांचं असतं तसेच नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव ज्या सभा होतात मग विकास प्रकल्प असतील किंवा काही तर ज्या वेगवेगळ्या कारणास्तव ज्या सभा होतात त्या सभांना उपस्थित राहायचं सभांमध्ये नक्की नक कोणते ठराव मंजूर झाले किंवा कोणते ठराव मांडले गेले यांविषयीची माहिती लिहून ठेवली जाते त्यालाच इतिवृत्त लिहिणे असं म्हणतात आणि हे इतिवृत्त लिहिण्याचं काम कोण करत असतात मुख्याधिकारी करत असतात त्याच्यामध्ये हे म्हणजे ही आहेत नगर नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी असतात त्यांची ही कार्य आहे त्याच्यामध्ये लक्षात कोणती ठेवायची आहेत की लेखे सांभाळणे अंदाजपत्रक तयार करणे आणि ते स्थायी समितीकडे पाठवणे तसे सभांना उपस्थित राहणे कोणते प्रस्ताव मांडले गेले कोणते प्रस्ताव स्वीकारले गेले याच्यावर जे विशिष्ट लेखा ठेवला जातो त्यालाच इतिवृत्त लिहिण्याचं म्हणतात आणि हे इतिवृत्त लिहिण्याचं काम कोण करत असतात मुख्याधिकारी करत असतात तसेच नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव म्हणून सुद्धा आपली भूमिका मुख्याधिकारी बजावत असतात तर लक्षात काय ठेवायचं प्रशासनाचा प्रशासकीय प्रमुख म्हणून नगरपालिकेमध्ये काम करणारा व्यक्ती कोण सी ओ किंवा चीफ ऑफिसर किंवा मुख्याधिकारी तसेच नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर मुख्य अधिकारी पुढे बघूया नगरपालिकेमध्ये एकूण सात समित्या असतात त्याच्यामध्ये स्थायी समितीसह एकूण सहा समित्या असतात बघा इथं स्थायी समितीसह एकूण सहा समित्या असतात म्हणजेच एकूण किती त्या सहा आणि स्थायी समिती एक सात अशा नगरपालिकेमध्ये एकूण समित्या किती असतात सात असतात एकूण समित्या किती असतात काय लक्षात ठेवायचं सात तर सर्वात महत्वाची समिती असते नगरपालिकेतली ती असते स्थायी समिती या स्थायी समितीचे अध्यक्ष नगराध्यक्ष असतात आणि स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात नगराध्यक्ष असतात आणि स्थायी समितीसह सहा, सहा विषय समित्या नगरपालिकेमध्ये असतात महत्वाचे मध्ये कोणते पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत की नगराध्यक्षांच्या गैरवर्तणुकीची जी चौकशी असते ती चौकशी जिल्हाधिकारी करतात तसेच गैरवर्तुणुकीबाबत विशेष सभा बोलवण्याचे अधिकार सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना असतात नगरपालिकेतील प्रशासनाचा प्रतिनिधी किंवा प्रशासकीय प्रमुख म्हणून सी ओ किंवा चीफ ऑफिसरना बोलले जाते त्यांनाच मराठीमध्ये काय म्हणतात मुख्याधिकारी असं म्हणतात तर नगरपालिकेतील प्रमुख लोकप्रतिनिधी कुणाला बोललं जातं किंवा प्रमुख कार्यकारी अधिकारी कुणाला बोललं जातं तर नगराध्यक्षांना बोललं जातं अशा प्रकारे पोलीस सारख्या सरळ सेवा एक्झाम्स असतील त्यांच्यासाठी जी महत्वाची माहिती आहे नगरपालिकेची ती मी तुम्हाला अगदी थोडके थोड्या वेळात आणि सोप्या भाषेत सांगितलेली आहे महानगरपालिका महानगरपालिकाला बघा महानगर एकुण एकुण तर महानगरपालिका विषय जो ॲक्ट आहे किंवा कायदा आहे त्याचं नाव काय आहे एकोणीसशे एकोणपन्नास बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट काय म्हणायचं त्याला बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट तर ह्याची म्हणजे महानगरपालिका किंवा अस्तित्वात येते तर पाच लाखांच्या पुढे लोकसंख्या असेल तर महानगरपालिका अस्तित्वात येते जी शालेय पाठ्यपुस्तके आहेत त्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये तीन लाखाच्या वर जर लोकसंख्या असेल तर महानगरपालिका अस्तित्वात येते असा उल्लेख आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे तर महानगरपालिकेची जी सदस्य संख्या आहे ती आहे पासष्ट ते दोनशे एकवीस सदस्यांची जी निवड आहे ती प्रत्यक्ष प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीतून होते प्रत्यक्ष पद्धत म्हणजेच लोकांनी निवडून दिलेली ज्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग असतो अशा निवडणूक पद्धतीस प्रत्यक्ष निवडणूक पद्धत असं म्हणतात तर प्रौढ म्हणजे जे अठरा वर्षावरील मतदार मतदान करतात त्यांना प्रौढ असं म्हटलं जातं मतदानाविषयी गुप्तता पाळली जाते म्हणूनच त्याला गुप्त मतदान पद्धत असं म्हणतात पुढं बघा याचे जे महानगरपालिकेचे जे पदाधिकारी असतात त्यांनाच काय म्हणतात महापौर आणि उपमहापौर असं म्हणतात तर ह्या महानगरपालिकेच्या कार्यकालाविषयी सुद्धा आपल्याला अनेक वर्ष अनेक वेळेला प्रश्न असतो जसं बघा महानगरपालिकेचा कार्यकाल आहे पाच वर्षाचा सदस्यांचा कार्यकाल पण पाच वर्षाचा मात्र महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल किती आहे अडीच वर्षाचा लक्षात काय ठेवायचं महानगरपालिकेचा कार्यकाल किती पाच वर्ष सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष मात्र महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल किती आहे अडीच वर्ष लक्षात काय ठेवायचं आहे तर ज्या शहराचा प्रमुख असतो त्याला काय म्हणतात महापौर असं म्हणतात शिवाय महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख कुणाला म्हणतात असं विचारलं तर महापौर कारण काय माहितीये का जे लोकप्रतिनिधी असतात लोकांच्या निवडून आलेले असतात त्यांना खरे कार्यकारी प्रमुख असं म्हणतात तर महापौर तर महत्वाचा दुसरा पॉइंट म्हणजे राजीनामाविषयक राजीनामाविषयक अनेक वेळेला परीक्षेला विचारतात महापौर हे राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात तर उपमहापौर हे महापौरांकडे देतात आणि सदस्य हे महापौरांकडे पण राजीनामा देऊ शकतात किंवा लेखी स्वरूपामध्ये आयुक्तांकडे सुद्धा राजीनामा देऊ शकतात हे राजीनाम्याविषयीचं लक्षात ठेवायचंय आता इथं बघा कार्यकारी प्रमुख आणि प्रशासकीय प्रमुख याच्यामध्ये अनेक वेळेला विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो तर कार्यकारी प्रमुख म्हणजे कोण समजायचं की जसं लोकांमधून जी निवडून आलेली असते व्यक्ती तर ती कार्यकारी प्रमुख असतो फॉर एक्झाम्पल जर ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख कोण म्हणाल तर सरपंच हे जनतेतून निवडून आलेले असतात त्यामुळे सरपंच काय झाले कार्यकारी प्रमुख पंचायत समितीमध्ये जे सभापती असतात ते लोकांकडून निवडून आलेले असतात त्याच्यामुळं त्यांना काय म्हणायचं कार्यकारी प्रमुख असं म्हणायचं तसंच जिल्हा परिषदेमध्ये जे जिल्हा परिषद अध्यक्ष असतात ते लोकांमधून निवडून आलेले असतात त्याच्यामुळे त्यांना पण कार्यकारी प्रमुख असं म्हणायचं तसं नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष हे लोकांमधून निवडून आलेले असतात त्यामुळे नगराध्यक्ष हे काय झाले कार्यकारी प्रमुख झाले तर महापौर हे लोकांमधून निवडून आलेले असतात त्यामुळे महापौर सुद्धा काय झाले कार्यकारी प्रमुख मात्र प्रशासकीय प्रमुख म्हणजे काय की जे प्रशासनाकडून जनतेच्या कामासाठी येतात जसं मुख्याधिकारी ह्यांची एक विशिष्ट निवडीची परीक्षा असते एम यू पी एस सीची एम पी सीची परीक्षा मुख्याधिकारी देतात तसं आपल्यामध्ये असं नाही आहे की महापौरांना एम पीसीची परीक्षा द्यावी लागते आणि नंतर ते येतात तसं नाही तर ते लोकांमधून निवडून येतात जे लोकांमधून निवडून येतात विद इन वन सेंटेन्स आपण काय म्हणू शकू की जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना मुख्य कारण म्हणतात आणि जे लोकांच्या सेवेसाठी विशिष्ट संस्था असेल मग ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल यांच्यामध्ये शासनाकडून नेमलेला जो प्रतिनिधी असतो त्याला प्रशासकीय प्रमुख असं म्हणतात उदाहरणार्थ काय ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवक असतो तो प्रशासकीय प्रमुख झाला ग्रामपंचायतीचा तर पंचायत समितीसाठी गटविकास अधिकारी किंवा बी असतात ते झाले प्रशासकीय प्रमुख जिल्हा परिषदेसाठी सीईओ हो, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतात जे शासनाकडून आलेले असतात ते झाले प्रशासकीय प्रमुख तसंच नगरपालिकेसाठी आयुक्त सॉरी मुख्याधिकारी असतात कोण असतात मुख्याधिकारी असतात आणि ते झाले काय म्हणजे चीफ ऑफिसर ते झाले प्रशासकीय प्रमुख नगरपालिकेचे तर महानगरपालिकेमध्ये कोण असतात नगरपालिका आयुक्त असतात आणि हे महानगरपालिकेचे काय असतात प्रशासकीय प्रमुख असतात भारतीय प्रशासन सेवेतील आय एस से दर्जाचा ज्येष्ठ अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक महानगरपालिकेवर केली जाते त्यांची निवडणूक ही युपीएससी परीक्षे अंतर्गत म्हणजेच केंद्र लोकसेवा किंवा संघ लोकसेवा आयोगातून होते तर नेमणूक ही राज्य शासनाकडून केली जाते महानगरपालिका के ह्याच्यामधली व्यवस्थित वैशिष्ट्य कोणती लक्षात ठेवायची कि महानगरपालिका व राज्य शासन यांच्यामधील दुवा संबोधला जातो कुणाला महानगरपालिका आयुक्तांना संबोधलं जातं कारण काय की महानगरपालिकेतले जे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स राज्य शासनापर्यंत पोहोचून त्यांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी दोघांमध्ये महा महानगरपालिका आणि राज्य शासन याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करत असतात आणि म्हणूनच त्यांना महानगरपालिका व राज्य शासन याच्यामधील दुवा म्हणतात कुणाला महानगरपालिका आयुक्तांना म्हणतात तर महानगरपालिकेचा प्रशास प्रशासनाकडून आलेला व्यक्ती असतो तो आणि म्हणूनच प्रशासकीय प्रमुख असं म्हणतात तसेच महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प तयार करणे हे सुद्धा काम महा महानगरपालिका आयुक्तांचं असतं तर महानगरपालिकेचे सचिव कोणाला संबोधलं जातं महानगरपालिका आयुक्तांना संबोधलं अठ्ठावीस आहेत पालिकांची स्थापना कधी झाली शिवाय आता नवनियुक्त अशी जी महानगरपालिका निर्माण झाली महाराष्ट्र मध्ये ती आहे इचलकरंजी पाच मे दोन हजार बावीसला ला स्थापन झालेली आणि या महानगरपालिका नक्की कुठले आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत पहिली कुठली भारतातली पहिली कुठली लोकसंख्येने मोठी कुठली लोकसंख्येने कमी असणारी कुठली या सर्वांची विस्तारित माहिती तर आपण बघणार आहोत पण व्हिडिओ स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पहा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा कन्सेप्ट आहे हा तर बघा एकूण महानगरपालिका महाराष्ट्रमध्ये किती आहेत अठ्ठावीस आहेत तर अठ्ठावीस महानगरपालिका ज्या महाराष्ट्रातल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिली आहे बृहन्मुंबई हे जे मी कंसामध्ये लिहिलेलं आहे ती कंसामध्ये काय आहे स्थापन आहे बृहन्मुंबई अठराशे अठ्ठ्याऐंशीला स्थापन झाली पुणे एकोणीसशे पन्नास नागपूर एकोणीसशे एकावन्न कालानुक्रमे त्यांची माहिती लिहिलेली आहे एकावन्न सोलापूर एकोणीसशे चौसष्ट कोल्हापूर एकोणीसशे बहात्तर ठाणे एकोणीसशे ब्याऐंशी नाशिक एकोणीसशे ब्याऐंशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकोणीसशे ब्याऐंशी कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकोणीसशे ब्याऐंशी आता इथे लक्षात ठेवताना काय ठेवायचं आहे बघा ह्या ज्या चार आहेत ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड आणि कल्याण डोंबिवली ह्या काय आहेत एकाच साली स्थापन झालेल्या महानगरपालिका आहेत एकोणीसशे ब्याऐंशीला ह्या स्थापन झालेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या तीन देतील आणि एखादी वेगळी देतील आणि वेगळा पर्याय कोणता असं विचारतील किंवा खालीलपैकी एकोणीसशे ब्याऐंशीला कोणत्या नगरपालिकेची सॉरी कोणत्या महानगरपालिकेची स्थापना झाली नाही असंही आपल्याला विचारू शकतात त्याच्यामधलं लक्षात घ्या हे जे कल्याण डोंबिवली आहे कल्याण डोंबिवली आणि ठाणे ह्या दोन ठाण्यातल्या महानगरपालिका आहेत ज्या एकाच वर्षी स्थापन झालेल्या आहेत आणि नाशिक ही नाशिकमधली पिंपरी चिंचवड ही पुण्यामधली महानगरपालिका आहे लक्षात काय ठेवायचं ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड कल्याण डोंबिवली ह्या एकोणीसशे ब्याऐंशीला स्थापन झालेल्या आहेत त्यापैकी दोन ठाण्यातले आहेत एक म्हणजे ठाणे आणि कल्याण डोंबिवली नाशिक ही नाशिकमधली आणि पिंपरी चिंचवड ही पुण्यामधली आहे तर पुढं बघा औरंगाबाद औरंगाबाद एकोणीसशे ब्याऐंशी इथं औरंगाबाद पण आहे बघा औरंगाबाद पण एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे एकूण एक दोन तीन चार पाच पाच महानगरपालिका अशा आहेत ज्या एकोणीसशे ब्याऐंशीला स्थापन झालेले आहेत तर अमरावती अमरावती ही एकोणीसशे त्र्याऐंशी ला स्थापन झालेली नवी मुंबई एकोणीसशे ब्याण्णव ला स्थापन झालेली नांदेड वाघाळा एकोणीशे सत्त्याण्णव ला स्थापन झालेली उल्हासनगर एकोणीसशे अठ्याण्णव ला स्थापन झालेली कालानुक्रमे लिहिलेली आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला दोन महानगरपालिकांची स्थापना झाली त्याच्यामध्ये उल्हासनगर आणि दुसरी आहे सांगली मिरज कुपवाडा ह्या ज्या दोन महानगरपालिका आहेत त्या एकोणीसशे अठ्याऐंशी ला स्थापन झाल्यात कुठल्याही लक्षात ठेवायच्या उल्हासनगर आणि सांगली मिरज कुपुवाडा या दोन महानगरपालिका या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला स्थापन झालेल्या आहेत तर अकोला महानगरपालिका ही दोन हजार एक ला स्थापन झालेली आहे आता दोन हजार दोन ला दोन महानगरपालिका स्थापन झाल्या ते म्हणजे मीरा भाईंदर आणि भिवंडी निजामपूर यातली भिवंडी निजामपूर ही ठाण्यातली आहे आणि मीरा भाईंदर पण ठाण्यातली आहे म्हणजे ठाण्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांची स्थापना वर्ष कारण सर्वाधिक सर्वाधिक महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात महानगरपालिका आहेत असं विचारलं तर ठाण्यामध्ये आहेत ठाण्यामध्ये सहा आहेत तस सहा मधल्या ह्या दोन एकोणीसशे ब्याऐंशी ला स्थापन झालेल्या दोन कुठल्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली तर इकडं लक्षात काय ठेवायचं की मीरा भाईंदर आणि भिवंडी निजामपूर हे पण ठाणे जिल्ह्यामधल्याच आहेत त्या कधी स्थापन झाल्या दोन हजार दोन ला तर एकूण चार महा महानगरपालिका अशा आहेत जे दोन हजार तीनला स्थापन झालेल्या आहेत त्याच्यामधली मालेगाव जळगाव धुळे आणि अहमदनगर ह्या किती साली स्थापन झाल्या दोन हजार तीन ला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचंय स्थापना वर्ष लक्षात ठेवताना काय करायचं आयडिया करायचे की एक समान वर्ष आहे तर समान वर्षाला वर्षा कोणकोणते आहेत दोन हजार तीनला मालेगाव जळगाव धुळे आणि अहमदनगर ह्या ज्या महानगरपालिका आहेत ह्या कधी स्थापन झालेल्या आहेत दोन हजार तीन ला तर वसई विरार वसई विरार ही दोन हजार नऊ ला स्थापन झालेले आहे चंद्रपूर महानगरपालिका दोन हजार अकरा ला स्थापन झाली आहे लातूर परभणी ह्या चंद्रपूर हे नागपूर प्रशासकीय विभागातले आहे तर लातूर परभणी ह्या औरंगाबाद प्रशासकीय विभागातल्या म्हणजे दोन हजार अकराला पुन्हा आपण इथं बघितलं तर दोन हजार अकराला तीन महानगरपालिका स्थापन झालेल्या दिसून येतात ते म्हणजे चंद्रपूर लातूर आणि परभणी ह्या दोन हजार अकराला त्यानंतर पनवेल ही दोन हजार सोळाला स्थापन झाली आणि इचलकरंजी ही दोन हजार बावीस ला स्थापन झालेली इचलकरंजी ही कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरमध्ये एकूण आता दोन महानगरपालिका झाल्या इचलकरंजी ही हातकणंगले जिल्ह्यातली तर सॉरी हातकणंगले तालुक्यातली इचलकरंजी हातकणंगले तालुक्यातली कोल्हापूर जिल्ह्यातली आणि खुद्द कोल्हापूर ही मग आता आपल्याला परीक्षेला काय विचारू शकतात तर जर विचारलं खालीलपैकी कोणत्या दोन महानगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातली आहे तर खुद्द कोल्हापूर एक आणि दुसरी इचलकरंजी इचलकरंजीचं का विचारू शकतात का तर ते आता पाच मे दोन, दोन हजार बावीस ला स्थापन झाली तर इचलकरंजीचं महत्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे काय लक्षात ठेवायचं आहे की इचलकरंजीची स्थापना काय लक्षात ठेवायचं आहे पाच मे दोन हजार बावीस इचलकरंजीचं आणखी काय वैशिष्ट्य आहे की मॅन्चेस्टर सिटी असं इचलकरंजीला म्हणतात आणि इचलकरंजी हे हातकणंगले तालुक्यामधलं कोल्हापूरमध्ये आहेत मग आता कोल्हापूरमध्ये किती महानगरपालिका झाल्या महानगर तर दोन कोल्हापूरमध्ये महानगरपालिका झाल्या त्याच्यामधली कोल्हापूर ही कधी स्थापन झाली एकोणीसशे बहात्तरला ला तर इचलकरंजी कधी स्थापन झाली दोन हजार बावीसला ला लक्षात काय ठेवायचं कोल्हापूर एकोणीसशे बहात्तरला आणि चलकरंजी कधी दोन हजार बावीस ला तर, तर मित्रांनो ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं समान समान वर्षाच्या ज्या महानगरपालिका आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायचंय जसं एकोणीशे ब्याऐंशी ला पाच महानगरपालिका स्थापन झाल्या ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद त्याच्यामधले ठाणेमधले किती आहेत दोन आहेत त्यानंतर इथं बघा समान वर्ष परत दोन हजार दोनचं दोन हजार दोन ला कुठल्या आहेत मीरा भाईंदर आणि भिवंडी निजमपूर ह्या पण ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिका आहेत तर दोन हजार तीनला चार महानगरपालिकांची स्थापना झाली मालेगाव जळगाव धुळे आणि अहमदनगर दोन हजार अकराला तीन महानगरपालिकांची स्थापना झाली चंद्रपूर लातूर आणि परभणी यातले लातूर परभणी कुठल्या ह्याच्यातल्या आहेत प्रशासकीय विभागातल्या तर औरंगाबाद आणि चंद्रपूर ही नागपूर प्रशासकीय विभागातली महानगरपालिका आहे आता इथं आणखी एक महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की भारतातली पहिली महानगरपालिका कोणती तर मद्रास त्याला ते पूर्वी काय म्हणायचे चेन्नई असं म्हणायचे सोळाशे ला त्याची स्थापना झालेली आणि महाराष्ट्रातील सर्वात ही झालं भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात जुनी कुठली बोलतात बृहन्मुंबई अठराशे ची महानगरपालिका म्हणजे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने मोठी असणारी महानगरपालिका आहे पुणे कुठली आहे पुणे दोन पाचशे सोळा पॉईंट अठरा चौकी मी असं त्याचं काय आहे क्षेत्रफळ आहे तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे मुंबई आणि लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान महानगरपालिका काय आहे परभणी परभणी कुठली आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागातली किंवा मराठवाडा प्रादेशिक विभागातली आहे हे लक्षात ठेवायचं तर लक्षात काय ठेवायचं की भारतातील पहिली मद्रास किंवा चेन्नई सोळाशे अठ्ठ्याऐंशी मधली महाराष्ट्रातील जुनी महानगरपालिका कुठली बृहन्मुंबई अठराशे अठ्ठ्याऐंशी मधली महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने मोठी कुठली आहे पुणे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी महानगरपालिका महाराष्ट्रातली मुंबई आणि लोकसंख्येने कमी असणारी किंवा लहान असणारी महानगरपालिका कुठली आहे परभणी परभणी कशामध्ये येते तर ती येते औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये किंवा मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये आता याच्याविषयी एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की अधिनियम आहेत महानगरपालिकांविषयक तर ते अधिनियम कोणते जे बृहन्मुंबई महानगरपालिका आहे या बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेचे कार्य हे बृहन्मुंबई मुंबई मनपा अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी याद्वारे चालते तर नागपूर महानगरपालिकेचं कार्य हे नागपूर शहर मनपा अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस नुसार चालते तर मुंबई बृहन मुंबई आणि नागपूर सोडून बाकी सगळ्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांचे कार्य हो, महाराष्ट्र मनपा अधिनियम हो, एकोणीसशे एकोणपन्नास नुसार चालते फरक मदे, मदे, हा फरक त्यातला लक्षात घ्या त्यानंतर हे महत्वाचं मी आधी सांगितले काय की इचलकरंजी अलीकडे स्थापन झालेली आहे आणि पाच मे दोन हजार बावीस झाली इचलकरंजीला काय म्हणतात मँचेस्टर सिटी असं म्हणतात इचलकरंजी कुठं आहे हातकणंगले तालुक्यामध्ये कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरमध्ये आता सध्या किती झाल्या दोन महानगरपालिका झाल्या त्यानंतर जर आपल्याला परीक्षेला असं विचारलं की सर्वाधिक महानगरपालिकांचा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये किती आहे ते सहा महानगरपालिका आहेत हे लक्षात ठेवा मग सहा कोणत्या ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर मीरा भाईंदर भिवंडी निजामपूर ह्या सहा महानगरपालिका कुळ कशामध्ये आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये नेमकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती आहेत सर्वाधिक महानगरपालिका असणारा प्रशासकीय विभाग कोणता वगैरेची माहिती आपण बघायची आहे मग अशीच आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठावीस महानगरपालिका आहेत आणि या अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये सर्वाधिक महानगरपालिका असणारा महाराष्ट्रातील जिल्हा आहे ठाणे कारण ठाण्यामध्ये किती आहेत सहा महानगरपालिका आहेत तर इकडे लक्षात घ्या ठाणे असेल किंवा हे वसई विरार वसई विरार हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे वसई विरार महानगरपालिका कुठल्या जिल्ह्यात आहे पालघर तर ह्या ज्या सहा महानगरपालिका आहेत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत लक्षात घ्या प्रशासकीय विभाग कुठले आपण बघतोय कसले महानगरपालिकांचे तर ह्याच्यामध्ये ठाणे पालघर रायगड हे जे जिल्हे आहेत किंवा बृहन्मुंबई बृहन्मुंबई हे मुंबई शहर आणि उपनगर मिळून होत तयार ते बृहन्मुंबई तर कोकण विभाग हा आपण जर इकडून असं बघितला तर इथे मी लिहिले त्यामुळं मी असं काढलेलं नाही साधारणतः जमेल तेवढा तुम्हाला समजेल असा नकाशा काढण्याचा मी प्रयत्न केलाय महाराष्ट्राचा तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं कोकण विभागामध्ये कोकण प्रशासकीय लक्षात काय ठेवायचं कोकण कोकण प्रशासकीय विभागामध्ये महानगरपालिका एकूण किती तर ठाणेमध्ये किती आहेत सहा सहा या ठाणे नगर ठाणे जिल्ह्यातल्या त्यानंतर पालघर जिल्ह्यातली एक वसई विरार म्हणजे सहा एक किती झाली सात मुंबई शहर आणि उपनगर मधली एक मुंबई आठ आणि रायगड जिल्ह्यातली पनवेल किती झाली नऊ म्हणजे कोकणमध्ये किती आहेत नऊ महानगरपालिका आहेत कोकण प्रशासकीय विभागामध्ये किती आहेत नऊ महानगरपालिका आहेत हे लक्षात ठेवायचं कोकणमध्ये कोकण प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त कशामध्ये आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहेत किंवा महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक महानगरपालिका कुठं आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत किती आहेत सहा कोणत्या लक्षात ठेवायच्या नवी मुंबई उल्हासनगर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर आणि मीरा ठाणे हा इथे जिल्हा आहे लक्षात घ्या आणि तो म्हणजे क्रम कसा तयार होतो कोकण विभागातला पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असं तर ह्याच्यामधले कोणते जिल्हे कोकणातले आहेत त्यांना मी राऊंड करते जसं वसई विरार कशामध्ये आहे पालघरमध्ये म्हणजे वसई विरार ही महानगरपालिका पालघर जिल्ह्यामध्ये आहे तर बृहन मुंबई महानगरपालिका कोणत्याच दोन जिल्ह्यांशी संबंधित येते मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तर पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्याशी संबंधित येते म्हणजे कोकणात एकूण चार जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका आहेत आणि चार जिल्ह्यांच्या मिळून किती एकूण महानगरपालिका आहेत तर नऊ महानगरपालिका आहेत आणि त्यात पण सर्वाधिक महानगरपालिका कुठे आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत हे झालं कोकण प्रशासकीय विभागाचं पुढचा प्रशासकीय विभाग आहे पुणे कुठला आहे पुणे आता पुणेमध्ये किती आहेत बघूया पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात त्याच्यामध्ये हा येतो पुणे मी आता ह्याच्या निळ्यापेनांनी राऊंड करते तो पुणे येतो सांगली येतो सोलापूर ये येतो आणि कोल्हापूर येतो हे जिल्हे कशामध्ये येतात पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतात मग आता पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे प्रशासकीय विभागामध्ये प्रशास किती महानगरपालिका आहेत बघा बरं ही पनवेल रायगडची आहे मी इकडे लिहिलेली तर पुणे पिंपरी चिंचवड हे झाले दोन सांगली मिरज कुपवाडा तिसरी सोलापूर चौथी कोल्हापूरमधली कोल्हापूर पाचवी आणि इचलकरंजी सहावी म्हणजे पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती महानगरपालिका आहेत सहा महानगरपालिका आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत पुणे सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आहेत मग आता ह्याच्यामध्ये पुणेमध्ये दोन आहेत कोल्हापूरमध्ये दोन आहेत इचलकरंजी पाच मे दोन हजार बावीसला निर्माण झालेली इचलकरंजी ती कुठे आहे कोल्हापूरमध्ये आहे तर सांगली जिल्ह्यामधले कुठे आहे सांगली मिरज कुपवाडा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठे आहे सोलापूर अशा पद्धतीने पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती महानगरपालिका आहेत सहा महानगरपालिका आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये चार जिल्ह्यामध्ये आहेत पुणे सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या पुणे प्रशासकीय विभागातील चार जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका दिसून येतात त्यानंतर बघा नाशिक प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभागमध्ये एकूण जिल्हे येतात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहमदनगर असे पाच जिल्हे येतात तर त्याच्यामध्ये बघा पाच जिल्ह्यांमध्ये कोणते हा झाला नाशिक मी जे हे आउटलाईन करते ते नाशिक प्रशासकीय विभागाचा आहे तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे येतात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहमदनगर त्याच्यामध्ये धुळेमध्ये आहे जळगावमध्ये आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये दोन आहेत मालेगाव आणि नाशिक महानगरपालिका आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर महानगरपालिका आहे त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं नाशिक प्रशासकीय विभाग कुठल्या प्रशासकीय नाशिक प्रशासकीय प्रशास विभाग नाशिक प्रशासकीय विभागामध्ये चार जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका आहे आणि चार जिल्ह्यांमध्ये किती महानगरपालिका आहेत धुळेमध्ये एक जळगावमध्ये एक नाशिकमध्ये दोन मालेगाव आणि नाशिक आणि अहमदनगरमध्ये एक म्हणजे एकूण किती आहे तिथं पाच महानगरपालिका आहेत कोणकोणत्या धुळे महानगरपालिका महानगर जळगाव महानगरपालिका मालेगाव महानगरपालिका नाशिक महानगरपालिका आणि अहमदनगर महानगरपालिका अशा एकूण नाशिक प्रशासकीय विभागामध्ये पाच महानगरपालिका आहेत त्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे किती आहेत एकूण आठ जिल्हे आहेत आणि आठ जिल्हे कोणते औरंगाबाद जालना परभणी लातूर बीड उस्मानाबाद हिंगोली नांदेड असे आठ जिल्हे येतात त्याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत तर ते मी इथं राऊंड करते म्हणजे तुम्हाला समजेल औरंगाबादमध्ये औरंगाबाद महानगरपालिका परभणीमध्ये परभणी महानगरपालिका लातूरमध्ये लातूर ला महानगरपालिका आणि नांदेडमध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिका म्हणजे औरंगाबाद औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये किती महानगरपालिका आहेत चार महानगरपालिका आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये औरंगाबाद परभणी लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अशा एकूण किती महानगरपालिका आहेत चार महानगरपालिका आहेत तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये अमरावती प्रशासकीय विभाग आपण लिहूया इथं जरा थोडस किचकट होते ते जरा समजून घ्या अमरावती 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 प्रशासकीय विभाग अमरावती प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे येतात तर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ असे पाच जिल्हे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात त्याच्यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका आहेत ते म्हणजे अमरावती आणि अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये काय आहेत महानगरपालिका म्हणजे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये किती दोन ठिकाणी महानगरपालिका आहेत तर नागपूर राहिला कुठला विभाग नागपूर नागपूर प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली असे सहा जिल्हे येतात तर त्याच्यामध्ये दोन ठिकाणी महानगरपालिका आहेत कुठं नागपूरमध्ये आणि चंद्रपूरमध्ये महानगरपालिका आहेत म्हणजे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये दोन महानगरपालिका आहेत आता बघा सर्वाधिक ह्याच्यामधून हे जे मी लिहिलेलं आहे हे जरा पुस्ते म्हणजे लक्षात येईल हे जे मी लिहिलेलं आहे हे हे लिहिलेलं आहे हे, हे काय आहे प्रशासकीय विभाग काय आहे प्रशासकीय प्रशासकीय विभाग प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात किती महानगरपालिका असं विचारलं तर कोकण प्रशासकीय मध्ये नऊ पुणे प्रशासकीय मध्ये सहा नाशिक प्रशासकीय मध्ये पाच औरंगाबाद प्रशासकीय मध्ये औरंगाबाद प्रशासकीय मध्ये चार अमरावती प्रशासकीय मध्ये दोन आणि नागपूर प्रशासकीय दोन मग आपल्याला फार फार तर काय विचारू शकतात की महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिकांचा जिल्हा कुठला ठाणे किती आहेत सहा महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिकांचा प्रशासकीय विभाग कोणता विभाग प्रशासकीय विभाग कोणता आहे तर कोकण किती आहे तब्बल नऊ कोणत्या जिल्ह्यांमध्ये ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर आणि पनवेल या जिल्ह्यांमध्ये काय आहे आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे वेगळे जिल्हे गणले जातात मात्र मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे मिळून होतं त्याला काय म्हणतात बृहन्मुंबई म्हणतात आलं लक्षात त्याच्यामुळं कोकणातले एकूण किती महानगरपालिका कोकणातल्या नऊ त्यानंतर क्रमाने क्रम लावायला सांगितला तर कोकण पुणे आणि नाशिक आणि औरंगाबाद असा क्रम आणि अमरावती आणि नागपूरमध्ये सेमसेम आहे तर समजलं महानगरपालिकांविषयी सर्वाधिक डिटेल म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न महानगरपालिकांवर विचारला तर तो आला पाहिजे याच्यासाठी सर्वाधिक डिटेल माहिती मी मॅप सुद्धा महाराष्ट्राचं काढून तुम्हाला सांगितलेली आहे अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयोगी होणार आहे स्पर्धा परीक्षेसाठी त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वाधिक विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद